चलो नवीन वर्ष नवीन आशा नवीन अपेक्षा नवीन आकांक्षा इच्छा असं भरपूर नवीन नवीन गोष्टी घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करूया आणि नवीन वर्षाची सुरुवात करताना पूर्ण प्रॉपर एक प्लॅन बनवूया की कुठल्याही वर कुठल्याही परिस्थितीमध्ये येणारं जे वर्ष आहे म्हणजे दोन हजार चोवीस हे जे वर्ष आहे हे वर्ष डेफिनेटली एक सक्सेसफुल इयर आपल्या आयुष्यातला असावं आणि या या वर्षामध्ये एक प्रॉपर पूर्ण यश मिळवून आपण एक चांगली पोस्ट घेऊन यावर्षी सारथीतून म्हणा किंवा या स्पर्धा परीक्षेच्या ओघातून बाहेर पडून एक चांगला नोकरदार म्हणून बाहेर निघूयात असो तर यावर्षीचा एक इयरली प्लॅन बद्दल मी तुम्हाला यापूर्वी बोललो होतो की एक इयरली प्लॅन मी यावर्षी देणार आहे की सुवर्षाच्या सुरुवातीला मग या वर्षाचा प्लॅन आता नॉर्मली काय की तुमच्या डोक्यामध्ये हे आला असेल की सर प्लॅन तुम्ही देतायत तर मग एक वर्ष म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंतचा प्लॅन देतायत का तर कसं एक कुठल्याही गोष्टीचा एक इयरली प्लॅन जर मी तुम्हाला बोललो ना अख्खा प्लॅन जर मी तुम्हाला आत्ता देऊन टाकला तर तेवढे तुम्ही कन्सिस्टंट नाही राहणार त्यामुळं प्लॅन जरी मी तुम्हाला वर्षभराचं देत असलो तरी तुमच्याकडून प्रत्येक महिन्याला त्याचा फॉलोअप घेणार प्रत्येक महिन्याला त्या गोष्टी करून घेणार आहे सोबतच आपण मागच्या महिन्यामध्ये एक एसबीआय पीओ म्हणजे ऑक्टोबरमध्ये एक एसबीआय पी ओची मेंटरशिप सिरीज चालवली होती मेंटरशिप सिरीज त्यानंतर ए एफ ओची मेंटरशिप सिरीज चालू चालू केली होती तशीच एक मेंटरशिप सिरीज जी आहे बँकिंग एक्झाम मेंटरशिप सिरीज किंवा बँकिंग मेंटरशिप सेशन सिरीज याही वर्षी आपण चालू करणार त्याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ म्हणजे वर्षभरात नॉर्मली का काय होतं की विद्यार्थ्यांना काय करायचं हे माहिती आहे पण कसं करायचं ते कन्सिस्टंट कसं ठेवायचं शेवटपर्यंत आपण तिथं कसं टिकून राहायचं हा एक प्रत्येकामध्ये प्रॉब्लेम येतो काल मी तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक दिली होती आणि सांगितलं होतं की याच्यात तुमच्या काय काय अडचणी त्या लिहा जवळजवळ अडीचशे पाव मला वाटतं तीनशे साडेतीनशे पावणे चारशे लोकांचे त्यात रिव्ह्यूज आले खूप कॉमन डाऊट्स बऱ्याच लोकांचे आहेत मी पूर्ण डाऊट्स ते आज रीड केले सकाळी आणि मग त्यानंतर हा व्हिडिओ बनवायला घेतला कारण टू द पॉईंट तुमचे काय काय डाऊट्स आहेत तुमच्या मनात सध्या काय गालमेले मॅक्सिमम लोकांचं म्हणणं होतं की सर कन्सिस्टन्सी राहत नाही बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की सर कमर्शियल मॅथ्समध्ये अडचण येते बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं टाईम मॅनेजमेंटमध्ये अडचण येते बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं इंग्लिशमध्ये खूप अडचण येते सेक्शनल कट ऑफच निघत नाही खूप अभ्यास करतो काही लोकांचं म्हणणं होतं वर्ष वर्ष दोन दोन वर्ष झालं अजून रिझल्ट येत नाही तर मी कुठल्याही प्रॉब्लेमवर न बोलता आज मी तुम्हाला सोल्युशनवर ओरिएंटेड बोलणार आहे नेमकं सोल्युशन याच्यासाठी काय असणार आहे हे सुरुवात करण्याच्या अगोदर इथं दोन हजार चोवीस नेमकं कसं असेल याचा एक थोडासा अंदाज घेऊ सो दॅट एक अँड ॲटोमॅटिकली एक इनर मोटिव्हेशन ज्याला आपण म्हणतो ते मोटिव्हेशन मिळेल तुम्हाला सो दॅट अभ्यासाला त्या त्या जोमाने तसं टिकून राहता येईल दोन हजार चोवीस हे इलेक्शनचं वर्ष आहे दोन हजार चोवीस दोन हजार एकोणावीसला इलेक्शन झालं त्यानंतर पाचवं वर्ष म्हणजे दोन हजार चोवीसला इलेक्शन होणार बरा विशेष म्हणजे दोन हजार चोवीसला सेंट्रलचं म्हणजे केंद्राचं केंद्र सरकारही बदलणार आणि दोन हजार चोवीसला राज्य सरकारही बदलणार त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारच्या पण मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज येतील यावर्षी बँकिंगच्या सोबत ऑपॉर्च्युनिटी येत येणारच आहेत सोबत सोबत रेल्वेच्या अपॉर्च्युनिटीज मोठ्या असू शकतात त्यानंतर तुमच्या एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अपॉर्च्युनिटीज असू शकतात इवन मी आजच न्यूजपेपरमध्ये वाचलं की सध्या सेंट्रल गव्हर्नमेंट लोकांचे फीडबॅक जाणून घेते की तुम्हाला या फ्रंटवर तुमचं काय म्हणणं आहे या फ्रंटवर तुमचं काय म्हणणं आहे दैनंदिन जीवनामध्ये आता जसं युनियन बजेट येईल तर युनियन बजेट संदर्भात सुद्धा लोकांचे फिडबॅक सरकारने मागवले होते केंद्र सरकारने त्याच्यामधून प्रत्येकाची अपेक्षा काय त्याच्यावर काय काम करायचं कसं काम करायचं या संदर्भात भरपूर गोष्टी ज्या आहेत या केंद्र सरकार जाणून घेतं याच्यामागचं रिझन असतं की ग्राउंड लेव्हलला नेमकी रियालिटी काय चालली आहे ते कळतं मग यातून बरेच लोकांचे फीडबॅक त्यांचं म्हणणं होतं की रिक्रुटमेंट संदर्भात पण आले की रिक्रुटमेंट संदर्भात रिक्रुटमेंट फ्रंटवर सुद्धा हे केंद्र सरकार मागे पडते त्यामुळे यावर्षी एक ऑपॉर्च्युनिटीजचं इयर डेफिनेटली म्हणावं लागेल कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांची इलेक्शन आहे आणि जेव्हा जेव्हा इलेक्शन इयर असतं तुम्हाला माहिती आहे रिक्रुटमेंट डेफिनेटली केंद्र सरकारला राज्य सरकारला काढावं लागते मागच्या वर्षभरात जर तुम्ही बघितलं तर राज्य सरकारने खूप मोठी रिक्रुटमेंट तलाठी असेल कृषी क्रुजसेवक असेल ग्रामसेवक असेल जिल्हा परिषद भरती असेल आरोग्य भरती असेल त्याच्या माध्यमातून केली बँकिंगमध्ये जर यावर्षी बघितलं तर यावर्षी इलेक्शन इयर असल्यामुळे बँकिंगची रिक्रुटमेंट तर तशा मागच्या तेरा चौदा वर्षापासून काहीच कमी नाही कंटिन्युअसली रिक्रुटमेंट येतात त्यामुळे नंबर ऑफ रिझल्ट जर तुम्ही बघितलं तर कंटिन्युअसली नंबर ऑफ रिझल्टही तुम्हाला दिसत आहेत बँकिंग फील्डमध्ये यावर्षी रेल्वेच्या माध्यमातून एस एस सीच्या माध्यमातून पण खूप मोठी आणि चांगली रिक्रुटमेंट असेल डेफिनेटली यात काही शंका नाही म्हणून दोन ना हजार चोवीसचं जे वर्ष आहे आता आपण म्हणतो ना की बाबा मी मेहनत तर खूप करतोय खूप अभ्यास करतोय जसं रिसेंटली तुम्ही ट्वेल्थ फेल मूवी बघितला असेल ट्वेल्थ फेल मुव मध्ये तो काय करतो गाव सोडून ग्वालियरला जातो पण ग्वालियरला गेल्यानंतर त्याचं लक्ष येतं की तीन वर्षानंतर स्टेट पी एस सीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या बंद झाल्या मग त्याच्या लक्षात येतं की यार मी अभ्यासही करून काही फायदा होणार नाही मग रेल्वे स्टेशनला येतो पुन्हा त्याला त्याचा मित्र भेटतो तो त्याला युपीएससी बद्दल सांगतो आणि तो म्हणतो की यार चला मग आता ठीक आहे जर अपॉर्च्युनिटी असतील ना तो मेहनत मी किती पण करेन मग सांगण्याचा उद्देश तो की अपॉर्च्युनिटी असल्या पाहिजे आणि ते से दोन हजार चोवीस हे वर्ष डेफिनेटली असेल यात कुठली शंका नाही त्यामुळं पूर्ण झोकून द्या स्वतःला पूर्ण प्रयत्न करा सर दोन हजार चोवीस नंतर रिक्रुटमेंट येणार नाही का ऑफकोर्स येणार का मागच्या पाच दहा वर्ष पाच चार पाच वर्षामध्ये इलेक्शन नसताना रिक्रुटमेंट आलं नाही का कन्सिस्टंटली आल्या पण मी म्हणतो की ज्या पद्धतीने दरवर्षी येतात त्या पद्धतीपेक्षा यावर्षी त्या प्रमाणात यावर्षी जास्त रिक्रुटमेंट असतील कारण अट्रॅक्शन देण्याचं से काम सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्नमेंटचे डेफ डेफिनेटली करणार आहे असो तर आ, आता या सेशनमध्ये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी डिस्कस करणार आहे सगळ्यात पहिले तर एसचं टेन्टेटिव्ह टाईम टेबल जो आहे मी तुम्हाला जो टाइम टेबल दिला होता तो टाइम टेबल त्यांना एकदा रिवाईज करून घेऊया म्हणजे तो टाइम टेबल नेमका कसा असेल त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला काम करायचं आहे बरेचदा काय होतं की मुलं म्हणतात की कन्सिस्टन्सी राहत नाही सर आता कन्सिस्टन्सी राहण्या न मा न राहण्यामागचे भरपूर रिझन आहे त्यातलं एक रिझन आहे की तुम्ही प्रोसेस फॉलो करत नाही आणि प्रोसेस फॉलो काही लोक का करतात ते त्यांना त्या ते प्रोसेसवरच ट्रस्ट नाही आहे म्हणजे मी एवढा अभ्यास करतोय त्याच्यातून खरंच रिझल्ट येईल का हा येतो ट्रस्टचा प्रश्न आणि सर्टन टाईम नंतर मी ऑटोमॅटिकली गाळ पाठवून जातो हा येतो इनकन्सिस्टन्सीचा प्रश्न तर त्याच्यावर बोलणार आहे त्यानंतर अभ्यास तर करायचा आहे पण नेमका कुठून करायचा तर स्टडी मटेरियल जे स्पेशली स्टडी मटेरियल संदर्भात पण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्यानंतर आता स्टडी प्लॅन देताना मी इयरली जरी बोलत असलो तर मी तुम्हाला जानेवारी मंथचा वेगळा फेब्रुवारी मंथचा वेगळा असा प्लॅन देणार नाही मी फक्त या महिन्यात तुम्हाला जानेवारीच देणार आहे कारण मी प्रत्येक महिन्यातून समोर स्टडी प्लॅन द्यायला उभाच आहे टेन्शन घेऊ नका इयरली स्टडी प्लॅन फॉर ओल्ड स्टुडंट्स असे विद्यार्थी जे विद्यार्थी मागच्या वर्षभरापासून बॅचेस संपूर्ण रेग्युलर तयारी करतायत कुणाच्या प्रेनी गायल्या असतील कुणाच्या प्रेमी गायल्या नसतील अशा लोकांसाठी यांनी एकही प्रे एक एक दिली नाही एकही मेन्स दिली नाही अशा लोकांसाठी वेगवेगळे स्टडी प्लॅन आहेत त्यानंतर ज्यांचे करंट बॅचेस चालू आहेत किंवा जे एकदम कि एक फ्रेशर आहेत की आमचे आम्ही एकदम फ्रेशर आहेत सर जस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे इवन वेगळा एक स्टडी प्लॅन दिला यावेळेस खूप विद्यार्थ्यांची मागणी होती की सर अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी नेमका अभ्यास ने ने कसा करायचा त्या संदर्भात बोलणार आहे त्यानंतर खूप मुलांचा डाऊट होता की कन्सिस्टंट आणि फोकस कसं राहावं या विषयावर बोलणार आहे आणि शेवटी मंथली स्टडी प्लॅन जो आहे जसं मी सांगितलं की प्रत्येक महिन्याला आपण यापूर्वी काय करायचो प्रत्येक पंधरा दिवसाला स्टडी प्लॅन द्यायचो तर यावेळेस आता मी थोडंसं चेंज करतो या वर्षापासून मंथली स्टडी प्लॅन आणि प्लॅन जो देणार त्याचं फॉलोअप मी स्वतः घेणार ते कशा पद्धतीनं त्या संदर्भात एक वेगळा मेंटरशिप प्रोग्रामचा जो व्हिडिओ बनवेल त्या संदर्भात तिथेही बोलेल असो तर एकदम सुरुवात करू आय बी पी एसचं जे टेंटेटिव्ह कॅलेंडर होतं त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्या समोर ठेवला होता की आयबीपीएसचं जे कॅलेंडर आहे हे नेमकं कशा पद्धतीने असेल कसं असेल या वर्षभराचं आयबीपीएसचं कॅलेंडर नेमकं कशा पद्धतीने असलं पाहिजे टेंटेटिव्ह कॅलेंडर हे जस जास्त सहा असेल असं काही नाही आहे पण बऱ्यापैकी एक अंदाज आहे मागच्या दहा बारा वर्षांच्या अनुभवावरून सांगतो की या डेट टेंटेटिवली प्री एक्झामच्या मेन्स एक्झामच्या तुम्ही जर बघितलं तर मॅक्सिमम प्री जे आहेत हे बघा तीन चार दहा ऑगस्ट सतरा अठरा ऑगस्ट पंचवीस सव्वीस एकतीस ऑगस्ट म्हणजे आयबीपीएस आर आरबी क्लर्क असेल आर आरबी पीओ असेल आणि आयबीपीएस क्लर्क असेल या तीन एक्झाम ऑगस्टमध्ये संपून चालल्यात प्रीच्या बर त्यांच्या मेन्स एक्झाम ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये संपणार मेन्स एक्झाम आयबीपीएस ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये प्री आणि नोव्हेंबरमध्ये मेन्स दिसते तुम्हाला आयबीपीएस ची पण नोव्हेंबरमध्ये प्री आणि डिसेंबरमध्ये मेन्स होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या वर्षाचं शेड्यूल जे या वर्षाचं मॅनेजमेंट जे हे आपल्याला अशा पद्धतीने बसवावं लागेल की बाबा या वर्षी दरवर्षीपेक्षा थोड्याशा परीक्षा लवकर आहेत असं नाही की जानेवारीमध्ये मेन्स आहे किंवा ए एफ ओची मेन्स नॉर्मली जानेवारीमध्ये असते ती जानेवारीमध्ये न घेता यावेळेस मोस्टली डिसेंबरमध्ये uh, असू शकते त्यामुळं टाइम टेबल अकॉर्डिंगले तसं सेट करावं लागणार आहे आपल्याला आणि तोपर्यंत आपल्याला पूर्ण तयार व्हावं लागणार आहे या परीक्षांसाठी आपण म्हणतो ना की इंग्लिशमध्ये ती म्हण आहे द मोर यू स्वीट इन द पीस द लेस यू ब्लीड इन द वॉर जेवढं तुम्ही शांततेच्या काळात जास्त घाम घालणार तेवढं कमी रक्त तुम्हाला ऍक्च्युअल uh, युद्धात सांडावं लागेल कमी रक्त ऍक्च्युअल युद्धात सांडावं लागेल अगोदर प्रॉपरली प्रिपरेशन करा असा विचार करू नका चला आता पाऊस पडतोय मग आता घर बांधायला घेऊया पाऊस हा पडणारच आहे जूनमध्ये डेफिनेटली त्यात काही शंका नाही आपण उन्हाळ्यात ना घर बांधून घेऊ यामधल्या काळात तुमच्या लाईफमध्ये काही डिस्ट्रॅक्शन येणार आहे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जसं फॅमिलीमध्ये आता आपल्याकडं लग्नात सीझन आहे तर लग्नात सीझन हा शक्त शक्यतोवर ते लग्न जे आहेत हे मिनिमम डेजमध्ये अटेंड करा लग्नाच्या अगोदरच्या दिवशी गेलो लग्न अटेंड केलं दुसऱ्या दिवशी लगेच वापस आलो असं नाही म्हणते मी भारतामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या खूप सण येतात ते सण थोडेसे यावर्षी कमी सेलिब्रेट करा सोशल मीडियापासून थोडस दूर राहा मित्र कमी बनवा सोशली थोडस कमी अटॅच राहा म्हणजे आपण जो समाजात दैनंदिन वावरतो इन शॉर्ट आपल्या आमदारक्या कमी करा जरा थोडस स्वार्थी व्हा या वर्षभरात स्वार्थी व्हा स्वतःला टाइम द्या स्वतःचं शेड्यूल बनवा स्वतः शेड्यूल ते फॉलो करा ज्या गोष्टी अवॉइड करण्यासारख्या आहेत त्या अवॉइड करणं शिका इन शॉर्ट नाही म्हणायला शिका बरेचदा आपले मित्र असतात नातेवाईक असतात आपल्याला कामं सांगतात वेगवेगळ्या गोष्टी करतात कालच मला एक विद्यार्थ्याचा मेसेज आला होता की सर मी माझ्या मित्राला एका स्क्राईब म्हणून पाठवलं आता तो स्क्राईब म्हणून गेला तुम्हाला पैसे मागतोय ते याशिवाय रिकामी कामं करू नका इतरांच्या मदत पडण्याचं काम करू नका समाजसेवा जेवढी होईल तेवढं कमी करण्याचा प्रयत्न करा फॅमिलीला विश्वासात घ्या त्या संदर्भातही सगळ्यात शेवटी बोलणार आहे फॅमिलीला विश्वासात घ्या त्यांना सांगा की वर्षभर दीड वर्ष जे मला माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेट करू द्या हे सहा महिने जर मी कॉन्सन्ट्रेट केलं तर आयुष्याचे पुढचे तीस चाळीस वर्ष जे हे माझ्या आयुष्यातले वेगळे असणारे त्यामुळे प्रॉपरली एक कॉन्सन्ट्रेट करा आणि त्या त्या अकॉर्डिंगली आपला प्लॅन बनवा ठीके आता मी सगळ्यात पहिल्यांदा बोलत होतो की फॉलो द प्रोसेस अँड ट्रस्ट द प्रोसेस आता नेमकी बँकिंगच्या एखादा विद्यार्थी आहे नीट समजून घ्या बँकिंगची तयारी करणारा एखादा विद्यार्थी आहे किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी मग तो बँकिंग असेल एमपीएससी पी एस सी असेल यू पी एस सी असेल त्यानंतर तुमचं सरळ सेवा असेल एस एस सी असेल रेल्वे असेल या सगळ्या म्हणजे कुठल्याही कम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारा जर विद्यार्थी असेल तर त्याने सगळ्यात पहिल्यांदा नेमकी कशी तयारी केली पाहिजे सो दॅट सक्सेस त्याला डेफिनेटली भेटेल तर मी आत्ताच्या सध्या स्पेसिफिकली बँकिंगबद्दल बोलतोय बँकिंग असेल एस एस सी असेल रेल्वे असेल एम बी एस टी असेल म्हणजे ज्या ॲप्टिट्यूड बेस्ड एक्झाम्स आहेत त्यांच्यासाठी मी म्हणेल की सक्सेस मंत्रा किंवा एक ट्रस्ट जी आहे ते तो प्रोसेस जी आहे ती अशा पद्धतीने असेल आणि प्रत्येकाने जर या प्रोसेसमधून गेलं तर मला नाही वाटत की कुणी फेल होण्याची याच्यात काही शक्यता आहे मग तुमचं बॅकग्राऊंड काय आहे तुम्ही कुठल्या कॉलेजला शिकलात तुम्ही किती चिट्ट्या केलात तुम्ही किती यापूर्वी कसा अभ्यास केला काही मॅटर करत नाही आता तुम्ही मॅटर करता की तुम्ही खरंच ही ट्रस्ट प्रोसेस फॉलो करता का आणि या प्रोसेस जी प्रोसेस तुम्ही फॉलो करता या प्रोसेसवर तुमचा खरंच ट्रस्ट आहे का या प्रोसेसवर तुमचा खरंच ट्रस्ट आहे जर तुमचं ट्रस्ट असेल आणि ती प्रामाणिकपणे तुम्ही प्रोसेस फॉलो केली तर मला वाटतं आत्तापर्यंत जेवढे हजारो रिझल्ट आम्ही आहेत बँकिंगच्या फील्डमध्ये तर तेवढ्या रिझल्टच्या प्रत्येक विद्यार्थ्याने ही प्रोसेस फॉलो केली आहे आणि ती प्रोसेस फॉलो केली की मला वाटतं डेफिनेटली प्रत्येकाचे रिझल्ट येतात म्हणजे येतात कुठलीही नाही मग सगळ्यात पहिले कुठल्याही विद्यार्थ्याने काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिले आता कन्सेप्ट क्लिअर करून घेतलं पाहिजे आता कन्सेप्ट जर क्लिअर करायचे तर वेगवेगळे मार्ग आहेत मिनिमम टाईममध्ये ते कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तुम्ही बॅच करता आणि ऑलमोस्ट तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी बॅचेस कंप्लीट केल्या काही लोक असे असतात की जे बॅचेस कंप्लीट न करता ते फक्त आणि फक्त काय करतात सेल्फ स्टडी सर मी सेल्फ स्टडी करतो मी युट्यूबला वगैरे लेक्चर पाहतो आणि ते लेक्चर पाहून मी कन्सेप्ट पा, क्लिअर करतो जर तुम्ही एखादी बॅच कंप्लीट करताय तर मला वाटतं त्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला एक चार ते पाच महिने लागतात जर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करताय सेल्फ स्टडीने तुम्हाला वाटतं त्या केसमध्ये एक सात आठ महिन्याचा वेळ लागू शकतो कारण तुम्हाला माहित नाही की नेमकी प्रोसेस काय नेमके बॅथचा आता जसं फॉर एक्झाम्पल मी मॅथ्सचा टीचर आहे मग मॅथ्स शिकवताना मला माहिती आहे की सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांना काय शिकवावं लागतं त्याच्यानंतर कोणता टॉपिक त्याच्यानंतर कोणता टॉपिक ही सिक्वेन्स आहे का टीचरला माहिती आहे कारण त्या टीचरला त्याचा एक्सपिरियन्स आहे एक फ्रेश विद्यार्थी ज्याला ही सिक्वेन्सच माहित नाही मग तो वेग शिकतो कधी पर्सेंटेज शिकेल अचानक ॲव्हरेजवर जाईल पुन्हा सिम्प्लिफिकेशन शिकायला लागेल असं जेव्हा करतो आपण तेव्हा डेफिनेटली कुठल्याही विद्यार्थ्याला सर एक ॲव्हरेज टाईमपेक्षा जास्त टाईम लागणार आहे त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करायची असेल तर मोस्टली बॅचला प्रेफर करा मग मी असं नाही म्हणत की तुम्ही माझीच बॅच लावा किंवा सार तिलाच ऍडमिशन घ्या तुम्ही कुठेही घ्या नॉट नेसेसरी पण एक प्रोसेस फॉलो करा कारण ती पहिला भाग तोच आहे की आडात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पोहऱ्यात येणार नाही आपल्या गावाकडे एक मन आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुमची ती कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे कन्सेप्ट क्लिअर होते बॅचमधून किंवा सेल्फ स्टडीमधून ती कन्सेप्ट क्लिअर करा कन्सेप्ट क्लिअर झाली कि मग पुढचा येतो टॉपिक वाईज रिव्हिजन बघा आता बरेचदा मुलं काय करतात की क्लास जेव्हा करतात रेग्युलर बॅच चे विद्यार्थी जेव्हा बोलतात ते म्हणतात की सर बॅच तर संपली आता पुढे काय अभ्यास करावा हा 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 नेमका सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे कारण जेव्हा बॅच चालू होत तेव्हा कन्सिस्टंटली टिकून राहिलो अभ्यास पण झाला बऱ्यापैकी होमवर्कचा तुमच्यामुळं तुमचा दबाव होता त्यामुळे होमवर्क पण प्रामाणिकपणे केला पण आता प्रॉब्लेम येतो की नेमकं मग आम्ही पुढचा पुढचा स्टँड किंवा पुढचा पुढची प्रोसेस आमच्या लक्षात येत नाही तर मी म्हणेल जेवढे टॉपिक तुम्हाला तुमच्या क्लासमधून शिकवलेत सपोज मी असेल आता सपोज मी क्वांटचा जेवढा सिलेबस शिकवला रिजनिंगचा वर्ड जरा असतील अक्षय जरा असतील इंग्लिशचा जेवढा सिलेबस शिकवला यांनी जेवढा सिलेबस शिकवला एकदा त्यांचं रिव्हिजन होणं आवश्यक असतं मग बॅच संपल्यानंतर पहिली प्रोसेस काय असावी किंवा बॅच संपल्यानंतर पहिली प्रायोरिटी काय असावी तर पहिली प्रायोरिटी असावी बघा तुमचं रिव्हिजन मग रिव्हिजन करायला टेंटेटिव्हली किती वेळ लागू शकतो म्हणजे टॉपिक वाईज रिव्हिजन करण्यासाठी टेंटेटिव्हली किती वेळ द्यायला पाहिजे तुम्ही म्हणेन टॉपिक वाईज रिव्हिजनचे आपल्या पीडीएफ मध्ये फक्त आणि फक्त क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे दहा हजार प्लस प्रश्न आहे किती दहा हजार आणि तुम्ही डेलीच्या हिशोबाने तीनशे क्वेश्चन जरी सॉल्व केले तरी तुम्हाला महिना भर लागेल मग मी अशा केस मध्ये म्हणतोय महिना दीड महिन्याचा वेळ हा टॉपिक वाईज पीडीएफ सॉल्व्ह करण्यासाठी किंवा टॉपिक वाइज प्रॅक्टिस करण्यासाठी दिला पाहिजे आणि तो देणं वरते कारण मला असं वाटतं तो टॉपिक वाईज पीडीएफ सारखी प्रॅक्टिस अजून कुठे होऊ शकत नाही याने काय होतं हिच अँड एवरी कन्सेप्ट क्लिअर होतात रिव्हिजन होतं जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतात तेव्हा तुम्हाला शिकवण्याच्या मेथडॉलॉजी आठवतात त्या यार असा प्रश्न होता तेव्हा सरांची प्रोसेस अशी होती असा प्रश्न होता सरांनी आपली ही स्टेप सांगितली होती जेव्हा या कोर्सेस किंवा या मेथड जेव्हा तुम्हाला रिवाईज रिकॉल होतात तेव्हा तुमची स्पीड ॲटोमॅटिकली वाढायला लागते कन्सेप्ट आणखी क्लिअर होतात बेसिक आणखी क्लिअर होतं कॉन्फिडन्स हळूहळू वाढवतो स्पीड हळूहळू वाढायला लागतो या गोष्टीचा इम्पॅक्ट आहे आता यात काय होतं की मी सांगतो नेहमी सिम्प्लिफिकेशनचे आपल्याकडे कमीत कमी बाराशे पंधराशे प्रश्न आहेत हो तुम्ही सॉल्व्ह करा पोरं काय दो करतात दोनशे तीनशे क्वेश्चन सॉल्व्ह करतात आणि स्वतःला खूप शहाणं म्हणजे असं ओव्हर कॉन्फिडन सर मी सगळं दो दोनशे तीनशे क्वेश्चन आता मला जमायला लागलं सगळं ला सिम्प्लिफिकेशन ऍक्च्युअली एक्झाममध्ये गेलं की माती खातात का माती खातात कारण की तिथं सिम्प्लिफिकेशन तुम्हाला जमत असतं पण जो मुलगा जे क्वेश्चन पंधरा पंधरा वीस वीस सेकंदात उडवतो तुम्हाला दीड दीड एक एक मिनिटाचा वेळ लागून जातो आणि मग जिथं अटेम्प्ट एखाद्या ॲव्हरेज विद्यार्थ्याचा पंचवीस तीस व्हायला पाहिजे तुम्ही तिथं अठरा वीस वर्ष अडकतात आणि मग कट ऑफ याने जातात की ओहर कट ऑफ या यामुळे या जातात मग तुमच्या मनात काय डाउट येतो की तुमच्या मनात डाउट तयार अरे यार मला तो सगळं जमतोय मग एक्झमधली मी परफॉर्म काय करू शकत नाही अरे बाबा जमणं आणि लवकर ऍक्युरेट जमणं यात खूप फरक आहे तर हा एक मूळ मुद्दा काय की बाबा टॉपिक वाईज प्रॅक्टिस जर तुम्ही केली आणि मी काय म्हणतोय की जर मला वाटतंय की बाबा नो दोन हजार क्वेश्चन सॉल्व करून होतं तर मी तुम्हाला विनाकारण दहा हजार क्वेश्चन सॉल्व्ह करायला लावणार नाही कारण ॲज अ टीचर माझं काम आहे की मिनिमम एफर्टमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे आणि माझ्या एंडनं तरी हे मिनिमम एफर्ट्स आहे ते काय मॅक्सिमम एफर्ट नाही आणि मी हे पण सांगतोय की हे वन टाईम सोल्युशन आहे जर हे सोल्युशन तुम्ही ॲक्सेप्ट केलं ॲडॅप्ट केलं याच्यावर जर तुम्ही काम करणं चालू केलं तर मला नाही वाटत की पुन्हा पुन्हा तुम्हाला करायची गरज पडेल पण मुलांना पुन्हा मी म्हणतोय की प्रोसेसवर ट्रस्ट नाही आणि मग ते प्रोसेस कम्प्लीट करणार नाही प्रोसेसवर ट्रस्ट ठेवणार नाही आणि मग कुठंतरी अडकून जाणार त्यामुळे म्हणतोय की जर मी सांगितलं की पंधराशे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे सिम्प्लिफिकेशनचे मग पंधराशेच करायचे मध्ये कॉम्प्रोमाइज नाही करायचे मी जर सांगितलं की नंबर सेरीजचे हजार क्वेश्चन झालेच पाहिजे पाचशे नंबर सेरीज मिसिंग आणि पाचशे रॉंग नंबर सिरीज मग हजार क्वेश्चन नंबर सेरीजचे झालेच पाहिजे त्यात कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे बरं कुठून करायचं याचं याचं सोल्युशन मी तुम्हाला स्वतःहून देतोय त्यामुळं टॉपिक वाईज प्रॅक्टिस पहिल्यांदा पहिल्यांदा बॅच कम्प्लीट केली किंवा सेल्फ स्टडी केली पूर्ण गोष्टी शिकून घेतल्या मग कन्सेप्ट क्लिअर करताना जर तुम्हाला सत्तर ऐंशी टक्के सिलेबस आला तरी मोर दॅन इनफ आहे म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही बॅच पूर्ण केल्यानंतर शंभर टक्के सिलेबस येईल असं कधी होत नसतं तुम्ही ऐंशी टक्के सिलेबस कम्प्लीट करा लगेच लगेच या कामाला लागा सोबत सोबत मी म्हणतोय ना की या कामासोबत सोबत, सोबत तुम्ही मागचे टॉपिक पण रिवाईज करू शकता क्लास अटेंड करू शकता तुम्ही युट्यूबचे लेक्चर्स बघू शकता किंवा तुम्ही तुमच्या बॅच मध्ये असलेले लेक्चर सुद्धा रिवाईज करून बघू शकता मी म्हणेल बॅच मधून तुम्ही सत्तर टक्के ऐंशी टक्के सिलेबस घ्या शंभर टक्के सिलेबस घेऊन प्रॅक्टिस करायची गरज नाही जेवढा सिलेबस तुमच्या हातात पडला सत्तर ऐंशी टक्के याच्यावर इमिडिएटली प्रॅक्टिस करा इथून तुमचं दहा वीस टक्के तसंही कव्हर होऊन जाणार एवढं पण लक्षात ठेवा ठीक आहे मग पुढचा मुद्दा आहे तो ऑफलाईन प्रॅक्टिस प्री लेवल आता मी मागच्या काही दिवसापासून बघतोय मुलं काय करतात इवन नवीन मुलांना जुने मुलं सांगतायत की अरे झाले तुझी बॅच आता हो मग थोडी प्रॅक्टिस कर आणि दे ऑनलाईन टेस्ट बघा ऑनलाईन टेस्ट देणं ही काही चुकीची गोष्ट नाही आहे पण ऑनलाईन टेस्ट देण्यातून ऑनलाईनमधून टेस्टमधून रिझल्ट काढायला खूप वेळ लागून जातो ती प्रोसेस कम्प्लिटली रॉंग आहे असं नाही आहे पण ती बऱ्यापैकी टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे कारण तुम्ही जर ऑनलाईन टेस्ट विदाउट प्रॅक्टिस द्यायला चालू केले तर तुमच्या अटेम्प्ट होणार नाही कॉन्फिडन्स लूज होईल तुम्ही किती ऑनलाईन टेस्ट द्या आणखी ऑनलाईन टेस्ट दिला आणखी स्कोर कमी अजून ऑनलाईन टेस्ट दिला अजून ऑनलाईन स्कोर कमी हळूहळू तुम्हाला असं वाटायला लागेल की माझं काही खरं नाही कारण मला स्कोर स्कोरियातील मी परीक्षेत कसा परफॉर्म करेल त्यामुळे माझा फोर्स नाही मी कशावर असतो ऑफलाईन प्रॅक्टिसवर तुम्ही जेवढी जास्त ऑफलाईन प्रॅक्टिस करणार तेवढं चांगलं हे दहा हजार क्वेश्चन सॉल्व्ह केलं नंतर तरी पण ऑफलाईन प्रॅक्टिस करावी का सर हो कारण हे जेव्हा तुम्ही टॉपिक वाईज प्रॅक्टिस करताल तुम्ही आज सिम्प्लिफिकेशन सोडवलं उद्या सोडवलं परवा सोडवलं दहा पाच दिवस सिम्प्लिफिकेशन सोडवलं दीड हजार क्वेश्चन कम्प्लीट झाले मग नंतर तुम्ही डीआय घेतलं नंतर तुम्ही सि अप्रॉक्सिमेशन घेतलं आता वर तुम्ही माझे दीड महिन्यापूर्वी आले होते पुन्हा ते वीस होईल म्हणून हे तुम्ही काय केलंय ऑफलाईन प्रॅक्टिस ऑफलाईनच्या ज्या स्पीड बुस्टर ज्या पीडीएफ आहेत स्पीड बुस्टर पीडीएफ त्या अपलोड करून ठेवल्यात त्यात काय मिक्स क्वेश्चन आहे दहावीस दहा वीस नंबर सिरीज दहावीस आय वीस तीस अप्रॉक्सिमेशन वीस कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल मग याचा फायदा काय होतो की पहिल्यांदा तुम्ही टॉपिक वाईज प्रॅक्टिस करून घेतली त्यानंतर मिक्स क्वेश्चन सॉल्व्ह करायला चालू केले म्हणजे ते ॲज गुड ॲज ऑफलाईन टेस्ट दिल्यासारखंच आहे बरोबर आहे की नाही ॲज गुडॅज ते ऑफलाईन टेस्ट दिल्यासारखे मग ऑफलाईन टेस्ट जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुमच्या सगळेच टॉपिक डोळ्या खालून जात आहेत आणि मग नंतर तुमच्या पुढची प्रोसेस काय असेल आता हे काय करावं मी म्हणतोय किती अभ्यास करायचं याचा तुम्ही विचारच करू नका कसं करायचं ते मी सांगतोय कुठून करायचं सा? ते पण मी सांगतोय तुम्हाला फक्त असलेली प्रोसेस फॉलो करायची सगळं तुमच्या हातात आहे तुम्ही स्वतःच्या वेगळे पीडीएफ डाउनलोड करू नका तुम्ही स्वतःचं वेगळं मटेरियल काढू नका तुम्ही फक्त तुम जे दिले रेडीमेड तुमच्या हातात तेवढे कम्प्लीट करा मी डेफिनेटली सांगतो रिझल्ट येतील रिझल्ट यायला फार काही अवघड मोठी गोष्ट नाहीये बर मग सर पुढे काय करायला पाहिजे बघा या दोन गोष्टी तुम्ही ऑफलाईन केल्या ऑफलाईन केल्या मग तुम्ही आता ऑनलाईन टेस्ट देणं चालू करा आणि मी तुम्हाला गॅरंटी नाही सांगतो इथं जर तुम्ही एवढ्या प्रोसेस कम्प्लीट करून ऑनलाईन टेस्टवर आले अरे अटेम्प्ट कमी होतच नाही अजिबात होत नाही अटेम्प्ट कमी तुम्ही काय करता अर्धवट प्रॅक्टिसवर अटेम्प्ट करायला जाता अटेम्प्ट होत नाही मग तुम्ही डिमोरलाईज होता मग तुम्हाला कोणीतरी सिनियर सांगतो नाही नाही अजून टेस्ट दे नाही नाही काही नसतो टेस्ट दिला नाही अरे बाबा पण आडातच नाही इथं पोर आहेत येणार कुठून किती टेस्ट देशील एक तर टाइम मॅनेजमेंट जमणार नाही क्वेश्चन सिलेक्शन जमणार नाही हां तुम्ही हे एकदा हे करा ॲटोमॅटिकली तुमच्या तुम्ही तुमच्याकडे दोनच गोष्टी राहतील मग एक टाइम मॅनेजमेंट एक क्वेश्चन सिलेक्शन आणि ती गोष्ट इथून होईल ऑनलाईन टेस्टमधून संपला विषय कारण तुम्हाला इथून सगळे क्वेश्चन होत आहेत कन्सेप्ट क्लिअर झाल्या इथ तुम्ही ऐंशी नव्वद टक्के सिलेबस शिकून पण जाताल आणि मला वाटत नाही की बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन मिळवण्यासाठी शंभर टक्के सिलेबस येण्याची पण गरज आहे कितीतरी तुम्ही जुने विद्यार्थी बघा त्यांना विचारा सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांनाच बोला कारण बाबा तुला शंभर टक्के सिलेबस येतो का नाही सर मला शंभर टक्के सिलेबस येते नाही मला शंभर टक्के सिलेबस येतच नाही म्हणत कुणी पण तुम्हाला हेच म्हणेल की नाही मला शंभर टक्के सिलेबस येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर शंभर टक्के सिलेबसची गरज नाही तर तुम्हाला तो बाल हट टक्का धरून बसलीत तुम्ही एक वाटत बाल हट्टका धरून बसलीत की नाही मला शंभर टक्के सिलेबस यायला पाहिजे त्याची गरज नाही शंभर टक्के सिलेबस यावा असं नाही ऐंशी नव्वद टक्के सिलेबसवर तुमचं सिलेक्शन होणारे डेफिनेटली काहीच प्रॉब्लेम नाही मुव्हिंगच राहले ठीक आहे बरं ऑनलाईन टेस्ट देणं चालू केलं इथं तुम्ही थोडे स्ट्रगल करणार तर ऑनलाईन टेस्ट देताना एक दोन 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 ऑनलाईन टेस्ट द्यायच्या आणि कंटिन्युअसली ऑनलाईन टेस्ट देऊन 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 तुमचा स्कोर जो आहे हा हळूहळू इम्प्रोव्हाइज होईल क्वेश्चन सिलेक्शनचं जसं कळेल टाइम मॅनेजमेंट करायला लागलं की मग हळूहळू स्कोर इम्प्रोव्हाइज होईल कमीत कमी मला वाटतं पन्नास तरी पन्नास प्लस टेस्ट तुम्ही द्यायला पाहिजे मग कुठेतरी तुम्हाला रिअलाइज होईल की अरे हा आता इम्प्रुव्हमेंट लोक दहा टेस्ट देतो सर स्कोरच येणार ना बघा ना अॅक्युरसीस मेंटेन राही ना बघा ना स्पीडच वाढे ना एक तर तुम्ही इथं लॅक करता बरं त्याच्यानंतर दहा वीस टेस्ट, टेस्ट उरून सत्ताडीस मी म्हणतोय कमीत कमी पन्नास टेस्ट मग माझी प्रोसेस पण लांब आहे ना मी पण म्हणतोय की सगळं प्रोसेस करायला चार पाच महिने सहा महिने लागणार आहे बॅच संपल्यानंतर पण मिनिमम तीन ते चार महिन्याचा कारण मी पुन्हा सांगतोय ते वन टाईम सोल्युशन घाई गडबड करू नका आपल्या वडील शेतकरी आपल्या आईवडील जून मध्ये पूर्ण रिस्क घेऊन कोरडवाहू पेरणी करतात धूळ पेरणी ज्याला आपण म्हणतो पाऊस पडलेला नसताना सुद्धा किती मोठी रिस्क आहे जर पाऊस कमी जास्त पडला तर पूर्ण बियाणं वाया जातं रासायनिक खतं किंवा खतं वाया जातात मेहनत वाया जाते पुन्हा पहिल्यापासून चालू कर एवढी मोठी रिस्क घेतात बरं जे पीक येईल याची गॅरंटी पण नाही उगवून येण्याची गॅरंटी नाही त्यानंतर पुन्हा पेरणी कराल किंवा नॉर्मली जर सपोज एखाद्याने ओलीत पेरणी केली ओला असताना पेरणी केली आणि त्यानंतर कमी जास्त पाऊस पडला तर, तर चार पाच महिने सहा महिने थांबावं लागतं ते पीक येण्यासाठी मला असं वाटतं हे तर तुमचं लाईफ टाईम पीक आहे ते वर्षभरातलं पीक एक खरीपाचं पीक एक रब्बीचं पीक तयार होण्यासाठी तीन चार महिन्यांचा पाच महिन्यांचा टाईम लागतो जर ते पीक तयार होऊन फक्त वर्षभराचा सोल्युशन निघत असेल तर मला वाटतं या पाच सहा महिन्यात तुमच्या आयुष्यभराचं सोल्युशन निघणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की डेफिनेटली तुम्ही पूर्ण जोर लावून करायला पाहिजे प्रोसेसवर ट्रस्ट ठेवायला पाहिजे अर्धवट हाफ हॉटेडली करायचंच नाही कुठलीच गोष्ट हाफ अटेडली करायची नाही पूर्ण जोर लावून पूर्ण मोमेंटम नाही करायची पुढचा मुद्दा असतो मग सर ऑनलाईन टेस्ट देऊन चालू केला हळूहळू स्कोर वाढायला लागला मग आता तुम्ही लगेच लगेच मेन्सकडे मूव करा मग मेन्सकडे मूव करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे ऑनलाईन टेस्ट दिलं पाहिजे प्रीचा म्हणजे प्रीचा मोमेंटम ब्रेक होणार नाही आणि सोबत सोबत ऑफलाईन मेन्स लेवलच्या पीडीएफ चालू केल्या पाहिजे मग पुन्हा पीडीएफ वर आलो सर हो आता मेन्स लेवलच्या इथं आपण प्री लेवलचा इथं लेवल इझी होती सर माझे काही मित्र म्हणतात की आणि मेन्स सोबत कर बघा मेन्स साठी काही वेगळा सिलेबस नाही पण जेव्हा तुमच्या डोक्यात तुम तुम मेन्सचा हा नाही हा क्वेश्चन मेन्स आहे तुमच्या डोक्यात निगेटिव्ह व्हायला लागतं अरे बाप मला प्री जमेल मेन्स कर जमेल मग ठीक आहे ना काय प्रॉब्लेम आहे कधीतरी करायचंच आहे अगोदर प्री करून घ्या प्रॉपर प्रीचा मोमेंटम गेन करून घ्या मग हळूहळू मेन्स कर चालू करा काय असतं की एक 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 छोटे छोटे टार्गेट आपण जेव्हा कम्प्लीट करत जातो तेव्हा आपला पण माइंडसेट पॉझिटिव्ह 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 होत जातो एवढं पण लक्षात ठेवा त्यामुळे एकच टार्गेट एकदाच पूर्ण टार्गेट घेऊ नका म्हणून मी तुम्हाला इयरली प्लॅन जो देतोय किंवा इयरली जे बोलतोय मी म्हणतोय की ही प्रोसेस आहे मग तुम्ही एकाही वर्षात कम्प्लीट करा सहा महिन्यात करा नाही तीन महिन्यात करा पण टार्गेट देताना मी तुम्हाला महिन्या महिन्याच देतोय हेही लक्षात ठेवा रिझन एका वर्षात अख्खं टार्गेट ते कधी अचीव्ह होत नाही त्या टार्गेटचे तुकडे तुकडे करा आणि त्याला कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा मग पुढच्या टप्प्यात असतो एकदा प्री टेस्ट चालू केल्या चा के के मग मेशच्या ऑफलाईन पीडीएफ चालू केल्या मेन्सची प्रॅक्टिस केली ऑफलाईन आणि मग शेवटच्या टप्प्यात एकदा तुम्ही इथं परफेक्ट झाले की मग शेवटच्या टप्प्यात ऑनलाईन टेस्ट प्रीच्या आणि ऑनलाईन टेस्ट मेन्सच्या मग सेक्शनल असतील फुल लेंथ असतील ही नेवर एंडिंग प्रोसेस आहे ही प्रोसेस तुमचं सिलेक्शन होईपर्यंत चालेल मेन्सचे मुलं विचारतात की सर मी प्रीच्या खूप दिल्या मी प्री पास व्हायला लागलो पण मेन्सच पास होईना खूप मुलांचा हाई डाऊट होता तुमच्यासाठी बाळांनो ही गोष्ट कन्सिस्टंटली तुम्ही या दोन फेज मध्ये आयुष्यभर राहा तुम्ही या दोन गोष्टी कंटिन्युअसली करत राहा नेवर एंडिंग प्रोसेस याच सोबत जी आणि इंग्लिश चालू ठेवा तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मला सुद्धा मला विचारायची सुद्धा गरज नाही की सर मी नेमका काय अभ्यास करू हाच अभ्यास जो आहे हा रेग्युलरली तुम्हाला कंटिन्युअसली रेग्युलरली 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 रिपीटेडली चालू ठेवायचं आहे याच्यातून सगळे सोल्युशन निघणार आहेत लक्षात ठेवा याच्यातून सगळे सोल्युशन आहेत त्यामुळं ही जे एन एंडिंग आहे सर एक एक दिवस करायचं जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत कारण तुम्हाला सगळा सिलेबस यायला लागला ऑनलाईन मध्ये मार्क पडायला लागले प्रि निघायला लागल्या जोपर्यंत फायनल सिलेक्शन होत नाही ही प्रोसेस कंटिन्युअसली रेग्युलरली चालू ठेवा हाच मी म्हणेल की हीच प्रोसेस आहे आणि ही जर प्रोसेस एखाद्या विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे फॉलो केली तर मला नाही वाटत याच्यापेक्षा काही वेगळा अभ्यास करण्याची गरज पण आहे ही जर रेग्युलर प्रोसेस फॉलो करा आणि ऑलमोस्ट जेवढे रिझल्ट आपले येतात हे रिझल्ट पण याच्याच भरोश्यावर येतात आम्ही हेच पोरांकडून करून घेतो दुसरं काहीच नाही करून घेत फक्त मी म्हणतोय ना की करून घ्यावं लागतं पोरांकडनं कर केल्या जात नाहीत पोरं करत नाहीत म्हणून करून घ्यावं लागतं म्हणून त्यासाठी स्टडी प्लॅन हे मंथली 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 द्यायचं प्लॅनिंग आहे आता पोरं म्हणताल आता तुमच्यातल्या बरेजाना बरेच जणांकडं बरेच जणांची प्रॅक्टिस झाली आहे जे नवीन स्टुडंट आहे मागच्या वर्ष दी वर्षातले दोन वर्षातले विद्यार्थी आहेत हे विचारतील की सर आम्हाला प्रॅक्टिससाठी मटेरियल कुठून मिळेल तर हे बघा मी मटेरियल जे यासाठी आपलं या सारथी एज्युकेशनचं जे ॲप आहे सारथी एज्युकेशनचं सा या ॲपवर एक कोर्स आहे बघा स्पेशल पीडीएफ कोर्स हा स्पेशल पीडीएफ कोर्स या पीडीएफ कोर्समध्ये आपण काय काय देणार आहे या पीडीएफ कोर्समध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन असतील त्याच्यामध्ये दहा हजार प्लस प्रश्न असतील टॉपिक वाईज क्वेश्चन दहा हजार प्लस प्रश्न क्वांट प्लस रिजनिंगचे स्पीड बुस्टर पीडीएफ पन्नास दिवसांच्या पन्नास वेगवेगळ्या पीडीएफ मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं टॉपिक वाईज करा मग डेली टास्क रिव्हिडे डेली रिव्हिजन करा मग टॉपिक वाईज नाही मग कंबाईन रिव्हिजन त्यासाठी स्पीड बुस्टर पीडीएफ त्यानंतर स्पीड बुस्टर पीडीएफ मध्ये कमर्शियल नाहीये मग इथं कमर्शियल पण विल प्रिट पीडीएफ मध्ये या अराऊंड शंभर दिवसांच्या पीडीएफ आहे आता इथं तुम्ही स्पीड बुस्टरच्या पीडीएफ पन्नास दिवसांच्या जरी पीडीएफ असल्या तुम्ही रोज दोन दोन तीन तीन पीडीएफ घेऊन ते वीस पंचवीस दिवसात पण उडू शकता कारण त्या प्रत्येक पीडीएफ मध्ये साठ सत्तर शंभर क्वेश्चन आहे शंभर क्वेश्चन एका पीडीएफ मध्ये एका दिवसात तीनशे पीडीएफ तीन पीडीएफ सोडवा तीनशे क्वेश्चन संपतील पंधरा वीस दिवसात सगळे पीडीएफ संपूर्ण होतील डायरेक्ट ऑनलाईन टेस्टकडे जा त्यानंतर डेली टास्क पीडीएफ प्री साठी आणि सोबत सोबत ऑनलाईन टेस्ट आणि मग मेन्सच्या पीडीएफ सत्तर दिवसांच्या जवळपास सत्तर पीडीएफ कारण मेन्सची रोज एका दिवसात एकच पीडीएफ सुटेल दोन सट्ट सुटणार नाही आणि मला वाटतं एक वीस पंचवीस मेन्सच्या पीडीएफ सुटल्या की हळूहळू मेन्सच्या सेक्शनल टेस्ट जर चालू करायला हरकत नाही तर एक कम्प्लीट सोल्युशन आहे हे आपल्या क्लासचं जे टेली युट्यूब आपलं ॲप आहे सार्थ एज्युकेशनचा ॲप त्याच्यावर हा कोर्स अवेलेबल आहे स्पेशल पीडीएफ कोर्स याच्यामध्ये प्रीएनिमेन्सचं संपूर्ण मटेरियल तुम्हाला मिळेल हा पाचशे रुपयांचा कोर्स आहे पी डी एफवाला कोर्स ज्यांना पाहिजे ज्यांना वाटतं की मला मटेरियलची गरज आहे आणि माझ्याकडं एक कॉन्क्रीट प्लॅन नाही आहे मग मला असं वाटतं जो प्लॅन मी तुम्हाला दिला आहे तो डेफिनेटली फॉलो करण्यासाठी एक कम्प्लीट सोल्युशन आहे याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो सिलेक्शन होईपर्यंत तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही सर काही वेगवेगळ्या वेबसाईट त्यांचं पण पीडीएफ कोर्सेस अवेलेबल आहे आम्ही ते घ्यावं का हे घ्यावं याच्यामध्ये पण थोडं कन्फ्युजन आहे हे बघा ज्या पद्धतीने त्या कोर्सेसमध्ये दिलंय तिथं डिफिकल्टी लेवल असेल किंवा क्वेश्चनची डिप पॅटर्न असेल हा खूप वेगवेगळ्या पद्धतीने हे स्वतः मटेरियल मी बनवलंय मी बनवलंय म्हणजे मी सॉर्टिंग केली आहे प्रॉपरली अशा पद्धतीने की सर्टन टाईम नंतर डिफिकल्टी लेवल वाढणार सुरुवातीला एकदम बिगिनरपासून चालू होणार टॉपिक वाईज पीडीएफ एवढे क्वेश्चन्स तुम्हाला कुठेच नाही भेटणार वन टाईम क्वेश्चन स्पीड बुस्टरचे हळूहळू लेवल वाढवली आहे सुरुवातीला काही नंतर काही नंतर म्हणजे एक स्टुडंट जो आहे हा बिगिनर टू लर्नर पार फायनल सिलेक्शन पर्यंत जाताना कोणकोणत्या मधून त्याने गेलं पाहिजे तर त्याचा एक कंप्लीट सोल्युशन इथून तुम्हाला स्टडी स्टडी मटेरियलच्या मधून दिले स्पेशल पी डी एफ कोर्स स्पेशल पीडीएफ कोर्स सारथी एज्युकेशनच्या वर तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे दुसरा मुद्दा आता आपण येऊया स्टडी प्लॅनवर इंडिव्हिज्युअली जे जे विद्यार्थी आहेत त्यांनी कसा कसा स्टडी प्लॅन करावा हे नीट समजून घ्या मी स्टडी प्लॅन देताना इयरली प्लॅन दिलाय एकदा पाणी पितो आता बघा हा जो प्लॅन आहे हा कुणासाठी हा अशा लोकांसाठी हा इयरली प्लॅन फॉर ओल्ड स्टुडंट ज्यांनी दोन हजार तेवीस मध्ये ऑलमोस्ट सगळ्या मेन्स दिल्या मी म्हणेल चार ते पाच मेन्स कमीत कमी चार ते पाच वेगवेगळ्या वेग मेन्स दिल्या किंवा इंटरव्ह्यू दिले वेगवेगळ्या पद्धतीने अशा लोकांनी नेमका काय स्टडी प्लॅन दोन हजार चोवीस दोन जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये फॉलो केला पाहिजे पुढचा प्लॅन वेगळ्या पद्धतीने असेल पुढचा प्लॅन वेगळ्या पद्धतीने असेल हा स्पेसिफिक दोन हजार चोवीसचा प्लॅन आहे पूर्ण वर्षभरात नेमका काय अभ्यास करावा याची प्रोसेस मी तुम्हाला मागे सांगितली आता तो काय तो काय करायचा आणि इयर ऑन मंथ ऑन मंथ बेसिसवर तो कसा कम्प्लीट करून घ्यायचा हे तुम्ही माझ्याकडे सोडा फक्त मी तुम्हाला मागे प्रोसेस का सांगितली तुमचा ट्रस्ट तयार व्हा आणि तुम्हाला क्लिअर कट आयडिया यावी की नेमकं का आपल्याला काय करायचंय कुठं जायचंय कोणत्या गावाला जायचे रस्ता जो आहे तो मी दाखवणार घेऊन जाणार तुम्ही फक्त चालण्याची मानसिकता ठेवा जेवढं जेवढं मी सांगतोय रेग्युलरली फॉलो करण्याचा प्रयत्न करा आणि करा प्रयत्न नाही पूर्ण करा मग तुम्ही काय करायला पाहिजे तुम्ही आता सध्या डेली एक प्रीशीट टेस्ट अँड अनालिसिस केलं पाहिजे काही लोकांच्या मनातील सर आम्ही तर सगळे प्री पास होतो मग आम्ही डेली टेस्ट अनालिसिस द्याव्या का हो करावा कारण की तो मोमेंटम ब्रेक होणे असं होतं पंधरा वीस दिवसानंतर प्री द्यायला लावलो की फ्रीचा मोमेंटम ब्रेक होऊन जातो त्यामुळे एक प्रीची टेस्ट ही ऑफकोर्स दिली पाहिजे दिली पाहिजे एखाद्या लईच कॉन्फिडन्स हे अल्टरनेट डेल काही फरक पडत नाही त्यानंतर क्वांटानिएलआरची मेनशी सेक्शनल टेस्ट द्या एक डेली डेली एक क्वांटानिएलआरची मेनशी सेक्शनल टेस्ट द्या तुम्ही पीडीएफ सोडवायची गरज नाही तुम्ही फक्त आणि फक्त मेनशी सेक्शनल टेस्ट द्या क्वांटानिएलआरची वेळ पुरत नसेल तर एक दिवस आड एक दिवस आड करा आज कोणची टेस्ट उद्या एलर्ची टेस्ट आणि टेस्ट विथ डिटेल अनालिसिस टेस्ट विथ डिटेल अनालिसिस त्यानंतर जनरल अवेअरनेस तुम्ही रोज एक तास मागचं रिव्हिजन करायला जायचं कारण तुम्हाला माहिती आहे कुठल्याही परीक्षेमध्ये जनरल अवेअरनेस जे येतात एसबीआय क्लर्क आहे तुमची फेब्रुवारीमध्ये आता जी चो चोवीस फेब्रुवारी एस एसबीआय एसबीआय क्लर्क आहे मग एसबीआय क्लर्कसाठी तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे रेग्युलरली मागचं झालं अभ्यास रिव्हिजन जनरल अवेअरनेस रिव्हिजन प्लस करंट जे रेग्युलर जी रिव्हिजन जी आहे त्याला एक दीड दोन तास द्यायला पाहिजे अशा हिशोबाने दोन ते ती तीन तास द्यायला पाहिजे इंग्लिशसाठी दोन ते ती तीन तास तुम्ही मिनिमम द्यायला पाहिजे इंग्लिशसाठी बरं इंग्लिशसाठी नेमका अभ्यास काय करावा कळत नाही सर इंग्लिशसाठी नेमका अभ्यास जो आहे हा काय करावा याचं जर कन्फ्युजन असेल त्यासाठी नवीन जे आपले इंग्लिशचे फॅकल्टी वार्डे सर ते आपल्यासाठी एक इयरली पूर्ण वर्षभराचा जो प्लॅन आहे इंग्लिशचा तो नेमका कसा आपल्या असला पाहिजे काय असलं पाहिजे याच्याबद्दल त्यांनाही व्हिडिओ टाकतो माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या टेस्ट देतात इंग्लिश ड्राईव्हरच्या त्या टेस्ट देणं चालू ठेवा सोबत सोबत तुमचं रीडिंग वाढवा सोबत सोबत काही व्हिडिओज बघा जे तुम्हाला इंग्लिश अंडरस्टँड व्हायला वा। सोपं जाईल सोबत सोबत तुम्ही आणखी ऍडिशनली काय करू शकता वाला जो पार्ट आहे त्याला मध्ये थोडंसं कन्वर्ट करा जे रीड करतो त्याला राईट करा सो दॅट डिस्क्रिप्टिव्हलाही तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा होईल आणि अंडरस्टँडिंग लेवल पण वाढेल असो पुढे न्यू लर्निंग आता बरेचदा काय होतं की तुमचे प्रिचे रिझल्ट येत आहेत पण मेचे रिझल्ट येत नाहीत का येत नाही कारण की जर तुम्ही यावर्षी बघितलं तर काही मधल्या काही अशा गोष्टी होत्या ज्या सुटण्यासारख्याच नव्हत्या मग अशा काही गोष्टी ज्या कुणाला जमत नाही त्या जर आपण ॲडॅप्ट करून घेतल्या तर जसं की सर हायर रिजनिंग जसं की डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश जसं की डेटा सफिशियन्सी जसं की क्वांटिटी वन क्वांटिटी टू म्हणजे असे टॉपिक जे बाकी लोक सोडून देतात ज्याला आपण अनटॅप म्हणतो जसं की मेस्युरेशन जसं की प्रॉबेबिलिटी काय हो सर कारण की ऑलरेडी तुम्हाला सगळा सिलेबस येतोय मग आता जे तुम्ही स्किप करतायत ना ते पण तो ओढून घ्या ना कारण तुम्हाला नवीन शिकण्यासाठी असं काही ऍस राहिलेलं नाही मग एखादा सपोज तुम्ही ठरलोय की यार मला ना प्रॉबेबिलिटी जमतच नाही आता शिकून घ्या राईट टाइम आहे हा शिकण्याचा ठीक आहे तर या गोष्टी ज्या आहेत याला एक दिवसभरातलं एक दीड दोन तास दीड दोन तास या हिशोबान द्यायला पाहिजे त्यानंतर मेनशी फुल लेंथ टेस्ट अँड अॅनॅलिसिस एक तरी रोजची रोज म्हणजे आठवड्यातली एक तरी मेन्सशी फुल लेंथ टेस्ट तुम्ही झाली पाहिजे आणि तिचं प्रॉपर अनालिसिस झालं पाहिजे मी म्हणतोय संडेला निवांत सकाळी आठला नऊला क्लास ला क्लासला यायचं म्हणजे अभ्यासिकेत यायचं नऊ ते बारापर्यंत प्रॉपर टेस्ट द्यायची पूर्ण टेस्ट द्यायची जे होतील ते होतील अटेम्प्ट काही टेन्शन घ्यायचं नाही सुरुवात दोन दोन तीन तीन चार चार पासूनच सगळ्यांची होत असते मग दोन चार दोन चार जे अटेम्प्ट होतील तिथपासून सुरुवात करायची बारा वाजेपर्यंत टेस्ट द्यायची बारा दो दोन ते दोन निवांत पुन्हा आराम करायचं दोन वाजेपासून सहा वाजेपर्यंत प्रॉपर चार तास अनालिसिस करायचं सहाला पिक्चरला जा नाही फिरायला जा संध्याकाळी संडेला निवांत एक दोन तीन तास थोडा निवांत काढा कारण तुम्ही काय मशीननी नाही कंटिन्युअस चालू राहायला संडेला निवांत दोन तीन तास आराम करा फिरून या मूवी बघून या एका पुन्हा मंडेपासून रेग्युलर रुटीन आपलं रेग्युलरली फॉलो करा अशा पद्धतीने जर केलं तर अभ्यासाचा मोमेंटम पण जास्त टिकतो माइंड पण फ्रेश राहतो अभ्यास जास्त चांगल्या पद्धतीने होतो पुढे पण मी या विषयावर बोललेलो आहे ते जुने विद्यार्थ्यांसाठी आता जुने विद्यार्थी ज्यांच्या बॅचेस कम्प्लीट झाल्यात किंवा बॅच कम्प्लीट झाली नाही झाली जे पण असेल पण पन एक दोनच मेन्स दिल्या किंवा मेन्सच नाही दिल्या आतापर्यंत मेन्स दिल्याच नाही पण प्रीमध्ये चांगला कॉन्फिडन्स आहे जसं मी पार म्हेल विक्टर बॅच फाईव्ह फाईव्ह सिक्स वाल्यांपर्यंत पर्यंत विक्टर बॅच फाईव्ह सिक्स वाल्यांपर्यंत मग आपले जे जुने विद्यार्थी ज्यांच्या बॅचेस कम्प्लीट झालेले आहेत किंवा तुम्ही सेल्फ स्टडी करता असताल किंवा तुम्ही दुसऱ्या क्लासचे विद्यार्थी असताल तो प्रॉब्लेम नाही पण तुमच्या बॅचेस कंप्लीट तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहे तुम्ही मागच्या वर्षभरात सगळ्या परीक्षा देऊन पण पाहिला पण मेन्स निघाली नाही किंवा एखाद दोनच मेन्स निघाली अशा लोक ज्यांची एक पण मेन्स निघाली नाही किंवा एखाद दोन मेन्स निघाली अशा लोकांनी नेमकं काय प्लॅन फॉलो केला पाहिजे कशा कशा पद्धतीने जायला पाहिजे तुम्ही लक्ष द्या तुम्ही प्रीचेक टेस्ट अँड अॅनिसिस रोज एक दिली पाहिजे रोज एक प्रीचेक टेस्ट अँड अॅनॅलिसिस आता जे फाय सिक्स वाले लोक आहेत ज्यांची एक पण प्री निघाली नाही मी त्यांना तर म्हणलं अगोदर तुम्ही मागची प्रोसेस कम्प्लीट करून घ्या तुम्ही पुढचा प्लॅन फॉलो केला तरी चालेल कोणती प्री टास्क झालं का आपलं टॉपिक वाईज रिव्हिजन झालं का झालं असेल तर ओके मग आपण स्पीड बुस्टर सोडूया मग आपण डेली टास्क सोडूया मग आपण मेन्सकडे जाऊया अगोदर ती प्रोसेस कम्प्लीट करा कुणी जे लोक ज्यांनी आपल्या बॅचेस रिसेंटली कम्प्लीट केल्यात आतापर्यंत परीक्षा देण्या वेळ गेला आता एक मी मुद्दा म्हणून थोडंसं थांबतो काही असे लोक आहेत ज्यांच्याबद्दल बोलणं खूप आवश्यक आहे जसं की व्हिक्टर बॅच आपल्या क्लासबद्दल म्हणजे इवन जर तुम्ही क्लासच्या नसताल इतर क्लासच्या असताल तर तुम्हाला तुम्हाला पण सांगतो की ज्यांनी आपली तयारी जूनच्या पुढे चालू केली जून ऑनवर्ड्स किंवा व्हिक्टर बॅच थ्री फोर फाईव्ह सिक्स बाकी अजून चालूच आहे तो मुद्दा नाही यावाले बॅचेस व्हिक्टर बॅच फाईव्ह सिक्स थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि सोबत सोबत जून ऑनवर्ड ज्या बॅचेस चालू झाल्यात त्या जून नंतर ज्या बॅचेस चालू झाल्या मुद्दा असा आहे की तुम्ही लोकांनी खूप चांगला अभ्यास केला खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस पण केली पण झालं असं की नेमकं तुमच्या बॅचेस संपत संपत किंवा संपल्या आणि नेमके तुम्ही प्रॅक्टिस करायला लागलं आणि यावर्षी सीजनच संपलं एक्झामच संपून गेल्या मग आता गोळ काय झाला आता गोळ काय झाला की अरे मी नेमके बॅचेस संपवणं आणि परीक्षा आल्या त्याच्यात परीक्षा निघून गेल्या माझ्या परीक्षा संप म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असून पण परीक्षा क्वालिफाय झालो नाही मी अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा काय करायला पाहिजे तर पहिल्यांदा टॉपिक वाईज रिव्हिजन नंतर तुम्ही एकदम एकदम पासून चालू करा तुमची फक्त कन्सेप्ट क्लिअर आहे लक्षात ठेवा या ज्या स्लाइडवर आपण होतो या स्लाइडवर जे आपण होतो इकडं तर तुम्ही फक्त इथे सध्या इथ इथे येऊन थांबलेत तुम्ही आता इथपासून चालू करा इथपासून चालू झाला असेल ऑलरेडी संपला असेल तर इथपासून चालू करा काय प्रॉब्लेम नाही या सगळ्या ज्या प्रोसेस आहे या प्रोसेस नुसारच तुम्हाला जायचंय सर मी थ्री फोरचा आहे माझ्या कन्सेप्टच क्लिअर नाही बाबा एखाद्या मध्ये बस सर मी फाय चा आहे माझ्या कन्सेप्ट क्लिअर आहे पण मी टॉपिक वाईज रिव्हिजनच केली नाही बाबा इथून चालू कर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी फाय सिक्स बॅच कम्प्लीट केली होमवर्क प्रॉपर केला टॉपिक वाईज रिव्हिजन केलं आता पुढे काय करू बाबा इथपासून चालू कर तर या व्हिडिओ मधून इच अँड एव्हरी गोष्टीची क्लिअरिटी येणं आवश्यक आहे म्हणून हा व्हिडिओ मुद्दा म्हणून थोडासा लांब लचक तुम्हाला वाटेल तुम्ही दीड दोनच्या स्पीडनं पाहिलं तरी चालेल सव्वा ते दीडच्या स्पीडनं पाहा दोनच्या स्पीडनं काय कळणार असं होऊन जाईल ठीक आहे असो तर असे जे एक दोन मेन्स निघाल्या एक दोनच मेन्स लाल झाले एक दोनच प्री निघाले तुमच्या किंवा एकही प्री निघाली पण अभ्यास वगैरे हो खूप आहे स्कोर चांगला येतो सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तुम्ही काय करायला पाहिजे तुम्ही हे प्लॅन फॉलो करायला पाहिजे जानेवारी मध्ये रोज एक प्री तिचं अनालिसिस दीड तास पी डी पीडीएफ टास्क आणि एलआरची मेन्सची सेक्शनल टेस्ट आज किंवा उद्या पी डी पीडीएफ टास्क आणि क्वांची सेक्शनल टेस्ट म्हणजे वन डे एका दिवशी क्वणची टेस्ट एलआरची पी डी एफ पुन्हा एलआरची टेस्ट डी पीडीएफ असं अल्टरनेट डेला करा आज हे केलं उद्या हे आज हे केलं परवा हे केलं त्याच्या पुढच्या दिवशी हे दोन ते तीन तास इंग्लिशला द्यायला पाहिजे दोन एक तास जनरल अवेअरनेसला आणि नवीन लर्निंगसाठी तुम्ही दोन एक तास ठेवायला पाहिजे जसं अजूनही मला असं वाटतं तुमच्या काही कन्सेप्ट क्लिअर नसतील तर त्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायला पाहिजे मग त्याचे मागचे व्हिडिओ बघा तुमची व्हिडिओ क्लिअर आहे कन्सेप्ट क्लिअर तर प्रॅक्टिस करा याल एक ती तीन याला एक दोन ते तीन तास तुम्ही याला द्यायला पाहिजे तुम्ही भलेही तर टाइम कमी दिला तरी चालेल मेससाठी प्रीवर टाईम थोडा जास्त द्या जा। ऐवजी दोन टेस्ट दिला तरी चालेल तुम्ही काय प्रॉब्लेम नाही सर माझा अजून टेस्टमध्ये तेवढं कॉन्फिडन्स वाढत नाही ठीक आहे तुम्ही ऑफलाईन प्रॅक्टिस केली तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही पण मला असं वाटतं की जर ज्या लेवलला तुम्ही सध्या स्टँडिंग आहात तर त्या हिशोबाने हे जरी तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं तुम् तर काही प्रॉब्लेम नाही पुढच्या महिन्याभरामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट दिसायला लागेल फेब्रुवारीमध्ये पुढचा प्लॅन येईल काही मोठी गोष्ट नाही पुढे बघूया आता ज्या विद्यार्थ्यांनी बॅचेस कम्प्लीट केल्यात आहेत ऑलमोस्ट सगळ्यांच्या बॅचेस कम्प्लीट झाल्या आहेत अशा जुन्या विद्यार्थ्यांसाठी आपण सगळे टीचर्स सारखेचे सगळे टीचर्स मग मी असेल क्वांट रिजनिंग वारडे सर इंग्लिश वारडे सर त्यानंतर जी ए जे अक्षय सर आपण जुन्या विद्यार्थ्यांसाठी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एक नवीन बॅच लाँच करणार आहे ही नवीन बॅच कुणासाठी असेल ही ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी ऑफ ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांसाठी असेल ज्यांनी ॲटलिस्ट एक बॅच कम्प्लीट केली या एका बॅचमधून मी सिम्प्लिफिकेशनचे नंबर सिरीजवर जास्त डोकं लावणार नाही फक्त कॅल्क्युलेशनची स्पीड कशी वाढवायची ते सांगेल पण एका टॉपिकचे ॲव्हरेजचे कमीत कमी दोनशे ते तीनशे प्रश्न बॅचमध्ये सोडून गेले कमीत कमी सहा सात दिवस ॲव्हरेज शिकवेल रेशो प्रपोर्शन दोनशे ते तीनशे क्वेश्चन प्रॉफिट अँड लॉस दोनशे ते तीनशे क्वेश्चन म्हणजे कम्प्लीट सोल्युशन जे या वर्षाचं ते फेब्रुवारी एक पासून जुन्या विद्यार्थ्यांसाठी असेल इथं दोनशे तीनशे दोनशे तीनशे क्वेश्चन प्रत्येक टॉपिकचे इन डिटेल सोडून घेण्यात येतील अराउंड अडीच तीन महिने ही बॅच प्रॉपरली चालू आणि या बॅचमधून जास्तीत जास्त जुन्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट कसे काढता येईल त्यांच्याकडून कसा अभ्यास करून घेता येईल ही जुन्या विद्यार्थ्यांची जे रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी ज्या बॅचेस चालू त्या चालूच आहेत ठीक आहे तर या पद्धतीने बाकी आता जे फ्रेशर्स आहेत कि बाच की ज्यांनी रिसेंटली बॅच जॉईन केली मग पार रेग्युलर बॅचचे विद्यार्थी असतील जसे की व्हिक्टर बॅच नाईन टेनवाले विद्यार्थी असतील किंवा सेवन एट पासून सेव्हन पासून पुढे सगळेच विद्यार्थी असतील किंवा ज्यात विजेता बॅच वनला जे विद्यार्थी येणार आहेत अशा लोकांनी नेमका काय स्टडी प्लॅन फॉलो केला पाहिजे सर नेमका कसा अभ्यास केला पाहिजे याच्या संदर्भात बघा सगळ्यात पहिले तुम्ही रेग्युलर बॅच करा तिचं होमवर्क करा याच्यात तुमचे सात ते आठ तास जातील सर मग एवढा तास जर गेला मग आम्ही काय अभ्यास करणार आहे उरले उड्यात नका ना करू कारण बॅच आपण तो खूप मोठा अभ्यास आहे काही गरज नाही तुम्हाला कारण तुम्ही सध्या त्या फेजमध्ये आज ज्या फेजमध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे आणि तुम्हाला माहिती ती एक प्रोसेस आहे ती प्रोसेस कम्प्लीट केल्याशिवाय पुढच्या फेजमध्ये जम्प करता येणार नाही असं नाही की मी एखादी जम्प करून एखादी प्रोसेस संपवलेली नगेच पुढं पडलो असं करण्याचा प्रयत्न करू नका शांततेने वन बाय वन वन बाय वन वन बाय वन वन बाय वन एक एक स्टेप्सने जा नॉर्मली काय होतं की जर चार चार स्टेपच्या उड्या आपण मारल्या तर साप सिडीसारखा खेळ होतो डायरेक्ट खाली येऊ शकतो पण जर तुम्ही वन बाय वन एक एक स्टेपने गेला तर पडले जरी तर फक्त मागच्या स्टेपमध्ये येणार पुन्हा पुढच्या स्टेपला जात असेल काही प्रॉब्लेम नाही त्यामुळं प्रोसेस कंप्लीट करा सात ते आठ बॅचचा तास सात ते आठ तास बॅच आणि बॅचचा होमवर्क करायला लागतो सर लागू द्या पहिली प्रायोरिटी तुमची तीच असली पाहिजे की बॅचचं होमवर्क कंप्लीट करणे जर तुम्हाला वेळ मिळतोय मी म्हणतोय जर बरं का इफ अँड ओनली इफ जर तुम्हाला वेळ मिळतोय तुम्ही मागच्या टॉपिकचे रिव्हिजन करू शकता आपल्याच रेग्युलर मधून काही टेन्शन घ्यायची गरज नाही कंपल्सरी तुम्ही बॅच करा आणि टेलिग्राम सेशन अटेंड करा याच्यातून तुमची खूप प्रॅक्टिस होईल याच्यापेक्षा तरी काहीच करण्याची गरज नाही <coughs> सॉरी फार रेग्युलर बॅच चे विद्यार्थी असतील किंवा फ्रेशर्स असतील जे रेग्युलर बॅचला आता येऊ पाहतायत तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं हा महिना तुम्ही तेवढंच करायचं आता तुमच्यासाठी काही स्पेशली गुरु मंत्र आहेत कारण जगात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल कुठं तर तो होतो ने खूप जास्त आपल्याला खूप कंपॅरिजन चालतं आपले शेजारचं पोरग आहे बघ त्याने दोन महिन्यापूर्वी क्लास लावला होता आय सी आय सी सी आय सी सी आय बँकेत लागला तो आणि तू सहा महिन्यापासून तिकडंच काय करतोय बाबा आम्हाला काय कळेना इथं होतं कंपॅरिझन चालू आणि या कंपॅरिझननं बऱ्याच मुलांचं नेहमीच नुकसान होतं तर हे जे कंपेरिजन आहे कंपेरिजन बंद करा एक कम्पेअर करू नका प्रत्येक गोष्टीचा एक सर्टन टाईम आहे ती प्रोसेस फॉलो केल्याशिवाय तुम तुमच्या नशिबात ते येणार नाही एवढं लक्षात ठेवा मग तुमच्यासाठी काही गुरुमंत्र आहेत स्पेशली डोंट एक्सपेक्ट एनी रिझल्ट ड्युरिंग बॅच बॅच चालू असताना कुणाचा रिझल्ट येत नसतो हे पण लक्षात ठेवा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट पोरांचे रिझल्ट येत नाही एखादा पर्सेंट किंवा पॉईंट वन पर्सेंट पॉसिबिलिटी कस काय असते सर कारण ते बिचारा ऑलरेडी कुठेतरी बॅच करून आलेलं असतं तिथून त्याला पूर्ण सोल्युशन मिळत नाही ते आपल्यापर्यंत पोचतं आणि मग त्याचे रिझल्ट ड्युरिंग बॅच सुद्धा येतात पण कधी हे कधी होईल जेव्हा त्याचा ऑलरेडी बेस पक्का आहे तुम्ही नवीन लोकांनी पहिलं काम बॅच कम्प्लीट करणे त्यामुळे बॅचमधून कुठलाही रिझल्ट एक्सपेक्ट करू नका असं केलं मग याचा त्रास आपल्यालाच होतो आपण वाटतो मी एवढा अभ्यासक्रम शिकलो मग माझा रिझल्टच येईना मग माझं कसं होईल मग मी एवढा बॅच करून काय फायदा झाला का अरे बाबा तू आत्ता नेमका नेमका आलाय लेकरा चार सहा महिने तुला वेळ द्यावा लागेल त्यानंतर बरेचदा बॅच मध्ये एक्सपेक्टेशन ठेवतात की सर आम्ही बॅच तर करतोय तुम्ही सांगितलं होमवर्क पण करतोय पण स्पीडच वाढे अगोदरच सांगितलं बाळा स्पीड वाढण्यासाठी कमीत कमी दहा हजार प्रश्न सोडावा लागतात तू झालेत का बॅच मध्ये झालेत तेवढे नाही मग तो एक्सपेक्ट पण करू नको चुकीचे एक्सपेक्टेशन आहे मध्ये लेकरांना तुम्ही काय एक्सपेक्ट केलं पाहिजे माझा फोकस हा वर असला पाहिजे स्पीडवर नाही कारण बॅच तुम्ही जॉईन करताय कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी स्पीड वाढवण्यासाठी कर, नाही स्पीड वाढवण्यासाठी तर लेकरांना प्रॅक्टिस करावी लागेल हा काही गोष्टी त्या तुम्हाला स्पीडनुसार मिळून जातील जसं रिजनिंग आहे सिम्प्लिफिकेशन आहे याची स्पीड बॅच मध्ये पण वाढेल कारण आम्ही प्रॅक्टिस तेवढ्या क्वेश्चनची करून घेतो पण तुम्ही फार अपेक्षा ठेवू नका इव्हन बॅच चालू असताना तुम्ही टेस्ट सुद्धा द्यायची मी नेहमी सांगतो रे लेकर तुम्हाला नेहमी सांगतो की दादा नो टेस्ट देऊ नका रे देऊ नका देऊ नका टेस्ट दिल्या तर ड्युरिंग बॅचमध्ये टेस्ट देऊन देऊ तुमची लायकीच नाही आहे कारण तुम्ही तुमच्या अटेम्प्ट होणार नाही क्वेश्चन सुटणार नाही तुमचा कॉन्फिडन्स लो होऊन जाईल तुमच्या निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी माइंडमध्ये वाढेल मग याचा इम्पॅक्ट पडतो ड्रॉप मग पोरं ड्रॉप करतो मग बँकिंग सोडून देतो मग घरी निघून जातो पुन्हा वर्षभर नेतात येतात काही भेटत नाही प्रोसेस कंप्लीट कंप्लीट प्रोसेस यू विल नॉट लर्न एव्हरीथिंग इन अ सिंगल सिटी एका बॅच मध्ये तुम्हाला सगळं संपणार नाही सर आम्ही बॅच जॉईन केली पण आम्ही बॅच संपल्यानंतरही आम्हाला थोडा कमर्शियलचा प्रॉब्लेम राहिला राहील काही लोकांना बऱ्याच लोकांना राहतो करा की रिपीट बॅच काय प्रॉब्लेम आहे ऑफलाईन वाल्यांना रेग्युलर बॅच मध्ये ऑफलाईन फ्री आहे ऑनलाईन वाल्यांजवळ रेकॉर्डेड कोर्सेस आहे पुन्हा रिपीट करायला काही लाज वाटू नये असं मला वाटतं पहिल्या बॅच मधून एकदा बॅच तुमची कंप्लीट झाली की मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं सत्तर ऐंशी टक्के सिलेबस संपल शिकल समजले लयकर सत्तरऐंशी टक्क्याच्या वर सिलेबस प्रत्येकाला समजत नसतो पहिल्या बॅच मध्ये तो तेवढाच समजेल इवन बॅच मध्ये दोन चार दिवस चांगलं समजेल दोन तीन दिवस काही समजणार नाही पण तरी पण ती प्रोसेस कम्प्लीट करावी लागते बॅचची मग जो टिकतो तोच यशस्वी होतो याच्यामध्ये खूप महत्वाचं सूत्र आहे कन्सिस्टन्सी या केस मध्ये खूप मॅटर करते म्हणून मी तुम्हाला आजच सांगतोय की बाबांना सत्तरऐंशी टक्केच बॅच मध्ये तुम्हाला समजणार आहे शंभर टक्के कधी कुठल्याच विद्यार्थ्याला बॅच मध्ये समजत नसतं त्याच्यानंतर जेव्हा तो प्रॅक्टिस करेल तेव्हा शंभर टक्के हा मी म्हणतोय ना रेग्युलर बॅचला बसा रेग्युलर बॅच नंतर पुन्हा मध्ये अरे आपला एकमेव क्लास आहे भारतातला जो दोनदा शिकवतो हो जसं एकदा मी प्री शिकवतो हो एकदा मेन्स शिकवतो मग एका बॅच मध्ये जर मी तुम्हाला दोनदा शिकवत असेल काहीतरी लॉजिक असेल ना लेकर होतेच मग पहिल्यांदा जेव्हा शिकवलं जातं तेव्हा साठ सत्तर ऐंशी टक्के सिलेबस संपेल समजेल आणि त्यानंतर पुन्हा दहा वीस टक्के समजेल मग ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत तुम्ही पोहोचताल आणि मी अगोदर पण सांगितलं की ऐंशी नव्वद टक्के समजलं तर सिलेक्शन होईल शंभर टक्के सिलेबस समजण्याची किंवा शिकण्याची गरज सुद्धा नाहीये तुम्ही बघा की किती विचार करून 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 मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय आणि असं फार काही विचार करायची गरज नाही कारण त्या डायरेक्टली फ्लो मारल्या गोष्टी आहेत दैनंदिन जीवनात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या येतात आणि सोल्युशन आम्हाला या विषयावर आशे द्यावे लागतात म्हणून या गोष्टी फ्लोमध्ये तुमच्या बरोबर त्या त्या पद्धतीने भासतायत तर एका बॅचमध्ये पूर्ण सिलेबस कव्हर होईल असं नसतं कधी कधी रिपीट करावं लागतं बरेचदा रिपीट रेकॉर्डेड मध्ये करा किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं टॉपिक वाईज रिव्हिजन करायचंय मी टॉपिक वाईज रिव्हिजन करायला ॲव्हरेज घेतलं अहो सर माझ्याकडून क्वेश्चनच सुटे ना पाहून घ्या दोन चार व्हिडिओ नाही तर रेग्युलर बॅचमध्ये अटेंड कर सुटेल क्वेश्चन ते रिपीट करावं लागेल फ्री एकदा कर मेन्समध्ये एकदा कर मी सांगतो डेफिनेटली सुटेल काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर आज जुन्या मुला नवीन मुलांसाठी एकदम फ्रेशर आता असे विद्यार्थी जे अंडर ग्रॅज्युएट आहेत ज्यांना कोणत्या परीक्षाच देता येत नाही अशा लोकांसाठी नेमकं काय का स्टडी प्लॅन असलं पाहिजे मला असं वाटतं पाहिजे वाटतं की तुम्ही जास्त जास्त मोठं स्वप्न पाहिलं पाहिजे जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट आहेत तर कारण तुमच्याकडे टाईम आहे भरपूर मग तुमच्याकडे भरपूर टाईम आहे तुम्ही बँकिंग सोबत सोबत एससीसीच्या एक्झामला पण टार्गेट करा रेल्वेच्या एक्झामला टार्गेट करा येणाऱ्या येणाऱ्या अपकमिंग ज्या एक्झाम्स आहे ड्यूरिंग बी बिफोर ग्रॅज्युएशन दहावी बेसिसवर बारावी बेसिसवर काही परीक्षा आहे जसं एस एस सी सी एच एस एल एम टी एस ए त्यानंतर सिलेक्शन पोस्ट आहे इंटेलिजन्स ब्युरोच्या काही एक्झाम्स येतात नाबार्डची अटेंडंटची एक्झाम येते आरबीआयची अटेंडेंटची एक्झाम येते अच्छा दहावी बारावीवरच्या बेसिसवरच्या एक्झाम पण तुम्ही टार्गेट करा यासाठी तुम्हाला ॲडिशनल काय शिकवा शिकवायचे जी के शिकायचे सर मी जी के कुठून शिकू बघा एक युट्यूब चॅनलचं नाव लिहिलंय मी इंडोलॉगस हे यूट्यूब चॅनल असेही तर जी के अख्खं शिकवलंय हिंदी चॅनल आहे पण यांनी पूर्णच्या पूर्ण जी के जे हे शिकवलंय पूर्ण युट्यूबला तुम्ही यांची युट्यूब चॅनलचे व्हिडिओ जरी फॉलो केले तर मी तुम्हाला सांगतो खूप चांगलं कंटेंट आहे आपल्या जुन्या काही विद्यार्थ्यांनी हे मला सांगितलं की सर आपल्या पोरांना सांगा याचा सा डेफिनेटली जी केवाला पार्ट म्हणतोय बरं का जनरल नॉलेज हिस्ट्री जॉग्राफी इंडियन कल्चर त्यानंतर इकॉनॉमिक्स वाला पाठ तर वाला पाठ जो आहे हा इथून तुम्ही करू शकता युट्यूब चॅनलचं नाव इंडो लोगस तुम्ही लोकांनी काय करायला पाहिजे तुम्ही पूर्ण एक वर्ष जसे पोरं एक बॅच कम्प्लीट करायला चार महिने लावतात पाच महिने लावतात तुम्ही दोन बॅचेस कम्प्लीट करायची तुम्ही एक बॅच कम्प्लीट करूच नका तुम्ही टार्गेट एक बॅचं ठेवायचं तुम्ही दोन बॅचेस कसं पहिली बॅच करायची अशा वेळेत बॅच जॉईन करा जे तुमच्या सेमिनार तुमच्या सेमिस्टरच्या अगोदर तीन चार महिन्यापूर्वी कधी बॅच जॉईन करा बॅच कम्प्लीट करा पुन्हा एक सेमिस्टर सेमिस्टरमध्ये पुन्हा एक बॅच करा दोन बॅचेस करा कारण तुमच्याकडे टाईम भरपूर आहे कारण माझं म्हणणं आहे की तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं झालं की तुमच्या कोणत्या कन्सेप्टच मागे राहू नये कारण पूर्ण कन्सेप्टच तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे ज्या दिवशी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे त्या दिवशी तुमच्या क्लिअर क्रिस्टल क्लिअर कन्सेप्ट असल्या पाहिजे मग त्यासाठी एक बॅच काय तुम्ही दोन बॅच कम्प्लीट करा काही प्रॉब्लेम नाही एक्झाम टार्गेट करा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या दहावी बारावीवरच्या बेसिसवरच्या ऍडिशनल जी के करा त्यानंतर इफ यू कम्प्लीट अ सिंगल बॅच फॉलो द प्रोसेस ऑलरेडी आता काही विद्यार्थी अशी ज्यांनी बॅच कंप्लीट के केली आहे सर आमची बॅच पण कम्प्लीट झाली आहे काय प्रॉब्लेम नाही पण आम्ही अंडर ग्रॅज्युएट हो अजून एक बॅच करा ती पण होत झाली आता काय करावं प्रोसेस फॉलो करा कोणती सुरुवातीला लिहून दिली बॅच कम्प्लीट झाली हो टॉपिक वाईज प्रॅक्टिस चालू करा यस। सोबत सोबत व्हिडीओज बघा दहा वी पी एस सी च्या बारा वीपीएसच्या परीक्षा देतील याचा फायदा तुम्हाला एसएससी एस सी सीजीएल पण होईल समजते त्यामुळं सांगण्याचा उद्देश असा आहे की जे जे फ्रेशर्स विद्यार्थी आहे तुम्ही पण असा विचार करू नका की यार यार मग मी ग्रॅज्युएशन झाल्यावर हा विचार करतो नाही ड्युरिंग ग्रॅज्युएशन कन्सेप्ट क्लिअर करून ठेवा ग्रॅज्युएशन झालं की तुम्हाला एकच काम असलं पाहिजे फक्त प्री टेस्ट देणे मेन शर्टेज देणे प्री टेस्ट देणे मेन शर्टाज देणे दॅट्स इट ठीक आहे आता सगळ्यात जास्तीत जास्त जे प्रश्न मला आले होते लेकरांचे जास्तीत जास्त प्रश्न ते याच्यावर होते त्या कालच्या गुगल मध्ये की सर कन्सिस्टन्सी कशी कर मेंटेन करावी आता कन्सिस्टन्सीच्या अपोजिट शब्द डिस्ट्रॅक्शन डिस्ट्रॅक्शन आलं म्हणजे कन्सिस्टंट राहत नाही मग मी काही गोष्टी ज्या सांगतोय त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत पूर्णपणे आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या अवॉइड करायच्या म्हणजे डिस्ट्रॅक्शनमुळे कन्सिस्टन्सी ब्रेक होते म्हणून मी काय म्हणतोय की डिस्ट्रॅक्ट अशा गोष्टी ज्या आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात त्या आपल्या लाईफमधून थोड्या बाजूला करा त्यांना अवॉइड करा मी सकाळी सकाळी खूप छान कोट वाचलं की रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात लिहिलंपणे बघा रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात एक पर्याय झोपा आणि पुन्हा ते स्वप्न बघा दुसरा पर्याय जे स्वप्न तुम्ही बघितलंय किंवा जे स्वप्न तुम्ही बघताय ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी उठून लगेचच्या लगेच कामाला लागा सेल्फ मोटिवेशन खूप महत्वाचं आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला कोणी येऊन मोटिवेट करावं असं कंपल्सरी नसावं तुम्हाला एक सेल्फ मोटिवेशन असावं त्यासाठी तुम्हाला एक टार्गेट टाळवा लागेल की मला करायचं काय मला आयुष्यात काय करायचं असं मला माहिती आहे की बाबा मला येणे आहो महाराष्ट्रात आपला क्लास एक नंबरला असला पाहिजे तो आज आहे पण तो मेंटेन करण्यासाठी बघा यश मिळवणं सोपं आहे पण ते टिकवणं नाही अवघड आहे मग आज आपला क्लास महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आहे तर एक नंबरला काय कारण चांगले टीचर्स आहेत ए वन क्लासचे टीचर्स आहेत वेल क्वालिफाईड टीचर्स आहेत विद्यार्थ्यांना वेळ देणारे टीचर्स आहेत त्याच्यातून रिझल्ट येत आहेत मुलांचा ट्रस्ट आहे हा ट्रस्ट टिकवण्यासाठी कन्सिस्टंट रिझल्ट काढण्यासाठी काही ना काही नवीन गोष्टी करत राहाव्या लागतील हे माझं टार्गेट आहे ते टार्गेट केलंय मी सेट मग ते एकदा टार्गेट सेट झालं की मग त्याच्यासाठी काय काय अजून ऍक्टिव्हिटी करता येतील मेनशी बॅच लाँच करता येतील का विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग देता येईल का त्यासाठी वीकली टाईम टेबल माझा काय असला पाहिजे कोणत्या वेळेस मी लेक्चर घेतले पाहिजे कोणत्या वेळेस मी पर्सनल काउन्सिलिंगला अवेलेबल असलो पाहिजे कोणत्या वेळेत क्लासचं मॅनेजमेंट मी केलं पाहिजे कोणत्या वेळेस मी ॲडमिशन सोबत असलो पाहिजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचा मला एक काहीतरी प्लॅन बनवावा लागेल आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर एक डायरी मेंटेन करा एक डायरी मेंटेन करा सगळ्यात पहिल्यांदा कन्सिस्टंट राहण्यासाठी एक तुम्ही एक लाँग टर्म गोल सेट करा लॉंग टर्म गोल काय आपलं बँकिंग बँकिंग मला क्वालिफाय करायचं तसं हे शॉर्ट टर्म गोल आहे पण मी म्हणतो या वर्षाचं आपलं गोल आहे की मला बँकिंगची एक्झाम क्वालिफाय करायची ओके मग बँकिंगची एक्झाम क्वालिफाय करायची आहे मग त्याला महिन्यात डिवाईड केलं कसं डिवाईड केलं त्याचं मिस करून दिलं तुम्हाला फक्त प्लॅन फॉलो करायचं आहे मग या महिन्याचं माझं एवढं टार्गेट आहे हे तुम्हाला रेग्युलरली करायचं आहे मग ते महिन्याचं टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी एक वीकली शेड्यूल बनवा की या आठवड्यात मला कसं कसं शेड्यूल ठेवायचं आहे सकाळी काय करायचं संध्याकाळी काय करायचं या आठवड्यात या दिवशी काय करायचं त्या दिवशी काय करायचं या दिवशी कोणता सब्जेक्ट करायचा जसं की मी ठरवलंय की कमर्शियलची तीन टॉपिक माझी या महिन्यात या आठवड्यात पूर्ण झाले पाहिजे ॲव्हरेज रेशो पार्टनरशिप पुढच्या आठवड्यात माझे मिक्सर एलिगेशन त्यानंतर एजेस आणि पर्सेंटेज हे टॉपिक झाले पाहिजे त्याच्या पुढच्या आठवड्यात प्रॉफिट अँड लॉस सिम्पल अँड कम्पोनेंट टाइम स्पीड डिस्टन्स कम्प्लीट झाला पाहिजे त्याच्या पुढच्या आठवड्यात असं आठवड्या आठवड्याचा प्लॅन जो आहे हा लिहून काढा आणि मग त्याचं डेली शेड्यूल करा मग दिवसभरात शेड्यूल कसं असलं पाहिजे आज मी काय करणार ॲव्हरेज करणार आज आणि उद्या बरोबर आहे परवाने त्याचे पुढचे दिवस रेशो घेणार त्याचे पुढचे दोन दिवस मिक्सर एलिगेशन घेणार म्हणजे डेलीचं टाइम टेबल कन्वर्ट आणि डेलीचं टाइम टेबल बनवा की सकाळी सात ते नऊ काय करणार नऊ ते बारा काय करणार तो शंभर टक्के फॉलो झाला नाही तरी चालेल पण टाइम टेबल बनवा कारण टाइम टेबल बनवलं की डिसिप्लिन लागतं आणि त्या डिसिप्लिनमध्ये बारा चौदा तासांचा शेड्यूल बनवा दहा तास फॉलो झाले तरी खूप झालं काही प्रॉब्लेम नाही पण शेड्यूल बनवताना ते असं बनवायचं की जे आपल्या दोन दिवस फॉलो लवकरात सहजासहजीने झालं पाहिजे म्हणजे आपलं जास्त एक्झर्शन झालं पाहिजे एक्झर्शन झालं माइंड डिस्ट्रॅक्ट होणार नाही शांत झोप लागेल शांत झोप लागले काम काम होईल बरेच लोकांना झोपच येत नाही का झोप येत नाही कारण डिस्ट्रॅक्शन आहे डिस्ट्रॅक्शन काय कारण एमटी माइंड आहे माइंड आहे कुठेही फिरणार त्या माइंडला रिकामं ठेवू नका हे मी तुम्हाला सांगतो त्याला डेली फीड करत राहा आपलं माइंड एवढं शार्प एवढं पोटेन्शियल आहे आपल्यामध्ये त्या माइंडला जर तुम्ही रिकामं ठेवलं तर त्या माइंडमध्ये लय आशान अपेक्षा आकांक्षा आणि कोण कोण येऊन जाणार मग एवढ्या आशा आकांक्षांच्या मागे त्या माइंडला पळू देऊ नका त्याला काही ना काही डेली फीड करा फीड करण्यासाठी डेलीचा टाइम टेबल बनवा आणि तो टाईम टेबल डेली फॉलो करा तुमचं माइंड एका ठिकाणी राहील स्टेबल राहील आणि त्या स्टेबल माइंडने चांगला अभ्यासून ऑटोमॅटिकली ॲटोमॅटिकली रिझल्ट जनरेट होतील यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की रिकाम डोकं ठेवू नका पुन्हा पुन्हा सांगतोय आणि हाच प्रत्येकात सक्सेस मंत्र आहे की मी माझं दिवसभराचं शेड्यूल कंप्लीट एंगेज ठेवलं पाहिजे रिकाम माइंड मी ठेवलंच नाही पाहिजे ठीक आहे पुढच्या मुद्द्यावर या टेक अ ब्रेक ऑफ एव्हरी टेन मिनिट आफ्टर वन अँड हाफ आवर तुम्हाला माहिती आहे आपण पिक्चरला जातो दीड तासानंतर ब्रेक असतो किती भारी पिक्चर असलं ना तर दीड तासानंतर आपण बोर होतो यार ब्रेक पाहिजे पाच दहा मिनिटाचा त्यामुळे प्रत्येक एक दीड <coughs> तास एक दीड तास झाला पाच मिनिटाचा ब्रेक घ्या दहा मिनिटाचा ब्रेक घ्या तिथले तर फिरून या अभ्यास इफेक्टिव्ह होईल एका ठिकाणी तास तुम्ही बसताय अभ्यास होणारच नाही प्रॉपरली एका ठिकाणी तास तास बसा पाच मिनिटाचा ब्रेक घ्या पण त्या ब्रेकमध्ये मोबाईल पाहू नका कारण तो मोबाईल तुम्हाला पुन्हा अर्धा तास सोशल मीडियावरच घेऊन जाईल त्यामुळं त्या दहा मिनिटामध्ये तुम्ही मोबाईल में पाहिला जरी ना तर आलेले कॉल बॅक करा फक्त सोशल मीडिया हॅन्डल करूच नका त्या दहा मिनिटांमध्ये नेटच चालू करू नका नेट चालू करण्याचा पण एक फिक्स टाईम असला पाहिजे कारण मोबाईलला तयार नेट म्हणजे नेट चालू केलं गुरगुर घरघुर गुरगुर गुरगुर व्हायला त्याला तीन मिनटं लागतात राहिले सात मिनटं सात मिनटात तुम्ही याल त्याला रिप्लाय करण्या करण्यात पंधरा मिनट लक्षात पण येणार नाही काय होईल बरं तुमच्या रिप्लायमुळे कोणाचं काही आयुष्य बर्बाद होतंय कोणाचं आयुष्य सेट होत असेल तुम्ही करा काय होणार नाही तुमच्यामुळं कशाला उगा विना करा काय हॅलो कुठे आहेस हा मी स्टडी आपलाय अभ्यास करतोय बर एक काम कर ना खाली आलोच दहा मिनिटं थांब झाला दिवसभरात सत्याला तर असं जे हे करू नका दीड तासानंतर दहा मिनिटाचा ब्रेक घ्या पण त्या दहा मिनिटात नेट चालू करू नका मोबाईलच चा। तुम्ही चार तासानंतर पाच तासानंतर जो लाँग ब्रेक घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते करू शकता ट्राय टू अवॉइड सोशल मीडिया गिव अ फिक्स टाइम मी असं म्हणत नाही की सोशल मीडिया बंदच करा पण मी म्हणतोय अवॉइड करा तुम्ही सकाळी एक फिक्स टाईम पंधरा मिनिटांचा दुपारचा एक फिक्स टाईम पंधरा मिनिटांचा आणि रात्री अर्ध्या तासांचा वेळ दिला तरी चालेल तेवढा फिक्स टाईम जर तुम्ही सोशल मीडियावर दिला तर ते मोठा लाइफ है। करने एक खूप मोठं लाईफमधलं डिस्ट्रॅक्शन आहे कारण एकदा आपण सोशल मीडियावर रील पाहायला लागलो की तासन तास, तास कसं जातो हे आपल्या पण लक्षात येत नाही खूप लोक पाहतो मी तासून तास रील पाहत राहतात नुसते कंटिन्युअस रील फेसबुक संपलं की वॉट याच्यावर जातं इंस्टावर जातात लोकांचे स्टेटस पाहत राहतात तासन तासून निघून जातो लोकांचं लक्ष देत नाही त्यामुळे शक... तो फिक्स टाइम करा आणि सोशल मीडियाला अवॉइडच करा जर मी म्हणतोय की जर काही दिवस अनइंस्टॉल करून टाकणं आलं चांगली गोष्ट आहे काय प्रॉब्लेम नाही तुमच्यामुळे काय व्हॉट्सअप बंद पडणार नाही ठीक आहे फॉलो द पर्सन हु इज मोर कॅपेबल दॅन यू खूप महत्त्वाचं आहे बरेचदा मुलं काय करतात सिनियरचं सजेशन घेतात बिचारे सिनियर प्रॉपर सजेशन देतात कोणी काय नुकसानीच बोलत नसतं पण प्रॉब्लेम कुठे येतो प्रॉब्लम येतो सिनियर्सचा की त्याच्यासारख्याच तुमच्या स्ट्रेंथ विकनेस नाही आहे मग त्याला इंग्लिश सोपं जातं तुम्हाला कॉन्ट सोपं जातं त्याला इंग्लिश अवघड जातं तुला कॉन्ट अवघड जातं अशा प्रत्येकाच्या स्ट्रेंथ विकनेस वेगवेगळ्या आहेत म्हणून शक्यतोवर अशा व्यक्तीला फॉलो करा ज्याच्याकडं परफेक्ट आणि कॉन्क्रीट सोल्युशन आहे आणि मला असं वाटतं की ते आमच्याकडेच आहे म्हणून आम्हाला सोडून दुसऱ्याला कुणालाच फॉलो करू नका तुम्ही डाऊट्स क्लिअर डेफिनेटली सिनियर्स करा ते तुम्ही केलेच पाहिजे पण बिचारा हो तुम्ही बिचारात त्यांना डोकं लावू नका बरेच सिनियर तर असे जे तुमच्यामुळं फेल होतात आज का सर कारण की ते तुम्हाला गाव गाईड करत बसलेत त्यांचा पर्सनल टाईम तुमच्यामध्ये चाललाय मॅक्सिमम त्यांचा अभ्यासावर दुर्लक्ष त्यात तुम्ही त्यांना दोन तीन दिवस म्हणतो भैया काय हुशार आहेस तू एक नंबर तू ते बिचारा कॉन्फिओ ओव्हर कॉन्फिडेंट झालं तसं अभ्यासाचं वाट वाट्यामुळं याच्यामुळं तुम्ही फॉलो करताना शब्द बरं मी असं म्हणत नाही मी नेहमी म्हणतो मला एकट्याला फॉलो करायचंय म्हणजे मलाच फॉलो करा असं नाही कुठल्याही एका टीचरला फॉलो करा आपण पूर्ण ट्रस्ट त्याच्यावर ठेवा जर तुम्ही मला फॉलो करतायत तर पूर्ण ट्रस्ट माझ्यावर ठेवा कारण ते मग माझी जबाबदारी माझी नैतिक जबाबदारी माझा मोरल हे की ती प्रोसेस मला कंप्लीट करायची आणि मला तुम्हाला त्या सक्सेस पर्यंत नेऊन पोचवायचंय स्टे अवे फ्रॉम निगेटिव्ह पीपल निगेटिव्ह लोक असतात आपल्या आजूबाजू बोलणारे यार त्यानं तीन वर्षापासून बँकिंग करतोय तसं नाही झालं माझं कसं होईल का या निगेटिव्ह लोक जे असतात यांच्यापासून जेवढं दूर राहत जाईल तेवढं दूर राहा कारण हे निगेटिव्ह लोक तुम्हाला पण निगेटिव्ह करतील आणि पूर्ण तुम त्यांच्या आयुष्याचं बाट्यबोळ करतीलच करतील तुमच्याही आयुष्याचं बाट्यबोळ करून टाकतील त्यामुळे अशा लोकांपासून जेवढं होईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा त्यांना दूरून नमस्कार करा बाबा तुझ्या यासोबत चहा पिणं पण नको तुला चहा पण पाजत नाही मी चहा सोडून दिला अशा निगेटिव्ह लोकांपासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न करा जे प्रोसेस बद्दल चुकीचं बोलतात ज्या ज्यांना प्रोसेसवर विश्वास नाही दूर मला माझ्या प्रोसेसवर विश्वास आहे मला माझ्या सरांवर विश्वास आहे मला माझ्या क्लासवर विश्वास आहे मी आमच्या क्लासचा कट्टर समर्थक आहे आणि मला माहिती माझा क्लास मला रिझल्ट जाणून देईल कारण आजही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त रिझल्ट सार देतो मला माझ्या प्रोसेसवर ट्रस्ट आहे तू मला शांतपणे शिकू नको तू तुला काम कर मला माझं काम करू दे अशा लोकांपासून दूर राहा की आता याच्यात एक सगळ्यात महत्वाचं असतं की घरचा सपोर्ट फॅमिली सपोर्ट म्हणून त्यांच्यासोबत कीप हेल्दी कम्युनिकेशन विथ फॅमिली मेंबर्स आई वडिलांना आपल्या काहीच माहीत नसतं बाबांना स्पर्धा परीक्षेबद्दल त्यांना समजून सांगा किती वेळ लागतो त्यांना मी ती प्रोसेस जी तुम्हाला समजून सांगितली ना ती प्रोसेस सांगा की हे बघा आमचे सर असं म्हणतात की एवढा वेळ लागतो आणि ती पूर्ण प्रोसेस त्यांना समजून सांगा ती पूर्ण प्रोसेस समजून सांगितल्यानंतर त्यांना सांगा की वर्ष दीड वर्षाचा वेळ लागतो तुमचे आई वडील तुम्हाला वर्ष द्विवर्षाचा वेळ सहज देऊ शकतात पण तुमच्या पण त्यांच्यात कम्युनिकेशन तसं बनलं पाहिजे तुम्ही त्यांना सांगत नाही त्यांना वाटत तुम्ही समजून घ्यायला पाहिजे त्यांना वाटत पोरग तीन दिवस अभ्यास करणारे लग्न करून टाकूयात त्यामुळं कम्युनिकेशन ब्रेक होऊ देऊ नका नेहमी फॅमिलीला व्यवहारात याच्यात घ्या विश्वासात घ्या त्यांना सांगा की बाबांनो असं आहे ही परीक्षा दिली एवढा रिझल्ट येईल गॅरंटी वाटत नाही पुढच्या अजूनदा परीक्षा द्याव्या लागतील कमीत कमी वर्ष दी वर्षाचा वेळ लागेल मी या फेजमध्ये आता आहो मला अजून एवढा वेळ लागेल या मुलाला एवढा वेळ लागला बघा मला पण एवढा वेळ लागू शकतो या सगळ्या गोष्टी जर तुम्ही घरच्यांना सांगितल्या त्यांना जर विश्वासात घेतलं तर मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो घरची तुम्हाला की ती पण वेळ देतील कारण त्यांचंही अल्टिमेटली इच्छा तीच आहे की आपलं लेकरू सेटल व्हावं बाकी दुसरं काही नाही मग टाइम थोडा जास्त कमी जास्त लागला तरी चालेल पण याच्यासाठी हेल्दी कम्युनिकेशन असणं घरच्यांसोबत गरजेचं आहे ट्रस्ट एवढं असणं गरजेचं आहे तुम्ही घरच्यांना सांगा तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना सांगायला लावू नका मामाच्या मी मामाला सांगितलं मामाने आईला सांगितलं मग आई पप्पाला सांगते कशाला बाप माझा मी बोलल ना पप्पांसोबत मी काय मामाला सांगत बशीन मी काकाला सांगतो काका काकूल सांगते काकू आईला बोलते आई पप्पाला बोलतात पप्पा पुन्हा आईला सांगते आई काकूल सांगते काकू काकाला सांगतात काका मला सांगतात या कम्युनिकेशन मध्ये कितीतरी गोष्ट राहून जातो जे पप्पा सांगितले तर आणखी लोक लोणचं मिरची लावून सांगतात त्यापेक्षा मी सगळं बोलणं वडिलांसोबत माझं कम्युनिकेशन क्लिअर आहे काय प्रॉब्लेम नाही होईल थोडी मतमतांतरे काही केसमध्ये त्यांना काय फरक पडणार आहे आपल्या आईवडिलांसोबत भांडू नाही किंवा होतात मित्रांसोबत होतात मग काय आपण बोलणं सोडलं का, का पण ते कम्युनिकेशन तेवढं क्लिअर असलं पाहिजे आपलं आपल्या फॅमिलीसोबत तेवढा ट्रस्ट तयार होणं आवश्यक आहे तो ट्रस्ट तयार झाला की डेफिनेटली तुम्हाला घरची वेळ देतील तर या अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्ही कन्सिस्टंट आणि फोकस राहू शकता या फॉलो करा पुढचा मुद्दा जसं मी सांगितलं की मंथली प्लॅन मी तुम्हाला देईल आता हा जो आता हा जानेवारीचा प्लॅन होता जानेवारीमध्ये हा कम्प्लीट प्लॅन फॉलो करायचा फेब्रुवारीमध्ये वेगळा प्लॅन देईल पण सर मध्ये जर एक्झाम आली सपो तर एसबीआय क्लर्क आहे मग वेगळा प्लॅन देईल ना त्यासाठी तेवढं टेम्पररी वेगळा प्लॅन देईल किंवा वो एवढ्या वीकमध्ये रेग्युलर प्लॅन ना फॉलो करता या पद्धतीने करा जे लोक मेसला क्वालिफाय होतील किंवा ज्या लोकांची प्री संपेल वाटते की मेसला क्वालिफाय होतो आहे आपण अशा लोकांसाठी वेगळा प्लॅन असेल टेन्शन घेऊ नका मंथली प्लॅनचे रेकॉर्डेड व्हिडिओ किंवा लाईव्ह व्हिडिओ मी तुमचा घेत जाईल तो मुद्दा नाही मंथली प्लॅन आपण डेफिनेटली घेत जाऊ सोबत सोबत एक्झाम वाईज प्लॅन सुद्धा तुम्हाला देईल विकली शेड्यूल तुम्हाला सांगितलं बनवायचं एक डायरी बनवा या सगळ्या गोष्टी ज्या ॲज इट इज फॉलो करा ठीक आहे तर एवढं हा व्हिडिओ याच्यासाठीच होता खूप दिवसापासून चाललो होत आपलं एक तारखेला दोन तारखेलाच माझ्या डोक्यात होता हा प्लॅन टाकायचा पण काय होतं की खूप गोष्टींचा विचार करावा लागतो विद्यार्थ्यांसमोर यायचं तर त्यांचे रिव्ह्यूज ऐकून घ्यावं लागतं त्यांच्या मनात सध्या काय चाललंय त्या प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन द्यावं लागतं आणि मला वाटतं या माध्यमातून प्रत्येकाला ऑलमोस्ट सोल्युशन भेटला असेल बाकी सब्जेक्ट वाईज सोल्युशन जे की सर मला कमर्शियल जमत नाही माझं इंग्लिश वी किंवा मला जी एचा प्रॉब्लेम आहे तो तो रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीज ज्या आहेत त्या त्या आपल्या प्लॅन देतील हा मोठा मोठी प्लॅन होता ज्यांना सगळं जमतं ज्यांना ज्या ज्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी वेगळा सब्जेक्ट, सब्जेक्ट वाईज व्हिडिओ जो आहे तो डेफिनेटली आपण देऊया ठीक आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा येणाऱ्या सगळ्या परीक्षांमध्ये तुमचं डेफिनेटली सल्युशन हो याच हीच अपेक्षा करतो आणि प्लॅन प्रॉपरली फॉलो करा मी पुन्हा सांगतोय ट्रस्ट द प्रोसेस अँड फॉलो द प्रोसेस सिलेक्शन डेफिनेटली होईल ठीक आहे चलो बाय बाय टेक केअर सी यू अगेन